मला हे चेक करायचं की मी जे लिहिते ते पाहायला मिळतंय का तुम्हाला? येस, पाहायला मिळते. ओके ओके, चलो. ओके, सो लेट स्टार्ट. जेवढे आलेले आहेत आपण त्यांच्यामध्ये स्टार्ट करूया, बाकीचे नंतर जॉईन होतील. सो फर्स्ट ऑफ ऑल, ज्यांना क्लिअर दिसत नाही आहे त्यांनी क्वालिटी इन्क्रीज करा व्हिडिओची, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ क्लिअर पाहायला मिळेल. सो सगळ्यात पहिल्यांदा तुमचा संस्कृतचा पेपर हा 180 गुणांचा आहे. क्लिअर वगैरे आवाज येतोय ना? हॅलो, प्लीज रिस्पॉन्ड. ओके, चलो, आवाज येतोय. सो आता या ठिकाणी जर आपण पहिला विभाग जो आहे तर तो आहे सुगम संस्कृतमचा, आणि हा 8 गुणांचा आहे, आणि हे 8 पैकी 8 गुण मिळवणं इझी आहे. अजून एक गोष्ट, संस्कृतमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतात, मराठीप्रमाणे कुठेही मार्क्स कापले जात नाहीत. सो संस्कृतमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळण्याचे चान्सेस आहेत, पण ते कसे मिळवायचे ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा सुगम संस्कृतमध्ये 8 मार्काच्या विभागामध्ये अ आ आणि ई हे तीनच प्रश्न आहेत, आणि तीनही प्रश्न अतिशय इझी आहेत. तुम्ही सुरुवातीपासून, म्हणजेच अगदी वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्ही काही चित्रम दुष्वा नामाने लिखत हा शब्द करत आहात, आणि तुम्ही जर तुमच्या टेक्स्टमध्ये पाहिलं तर पहिली जी काही पानं आहेत ती सगळी याच्यावरतीच आधारित आहेत. सो त्याच्यावरतीच हा प्रश्न असणार आहे, आणि तुम्हाला फक्त चित्र ओळखायचं आहे आणि नाव लिहायचं आहे. ओके, सो ते सगळी चित्रं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. सो मी तिथे लिहून नाही दाखवणार आहे, जस्ट तुम्हाला चित्र ओळखून सांगेन. ओके, सो आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ही सगळी चित्रं तुम्हाला विचारली जातात, आणि या सगळ्या चित्रांसाठीच तुम्हाला हा प्रश्न आहे. आणि हार्डली किती पानं आहेत, तीन पानं फक्त आहेत या चित्रांची, आणि याच्यावरतीच तुम्हाला या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे संपूर्ण तर तो येणार आहे. ओके, आणि हा जो प्रश्न आहे 5 पैकी तुम्हाला फक्त 4 यातले सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, 5 पैकी फक्त तुम्हाला 4च सोडवायचे आहेत, आणि तेही 4 गुणांना. सो हे झाले 4 गुण. मग आता इथे जर तुम्ही पाहिलं, सो आता इथे जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी पहिलं काय आहे, जर आन्सर लिहिता येत असतील तुम्हाला तर तुम्ही लिहून देखील सांगू शकता, नसेल तर मी आन्सर सांगणार आहेच. ओके, किंवा हवं तर तुम्ही स्वतःसाठी लाईक स्वतः आन्सर याचं ओळखू शकता. ओके, सो पहिलं काय आहे, चित्र आहे की ते मेणबत्ती विजवली जाते, सो याला आपण काय म्हणतो, निर्वापयती. नेक्स्ट आहे लाईक शर्ट आहे. ओके, शर्टला आपण काय म्हणतो, युतकम. नेक्स्ट आहे सूप आहे, सूपह लिहावं लागेल. नेक्स्ट आहे ते पोळ्या लाटण्याचं काम सुरू आहे, सो इट इज वेल्लयती. नेक्स्ट आहे तुम्हाला या ठिकाणी मिरची पाहायला मिळते, सो तुम्हाला मिरचीची चव लिहायची आहे. मग मरीचिका आणि कटुहू, मरीचिका सुद्धा लिहायचं आणि मग पुढे कटुहू. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट, आता तुम्ही जेव्हा याचे आन्सर्स लिहिणार आहात तेव्हा आन्सर्स लिहिताना प्रश्न पहिला लिहायचं. त्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा तुमचा हा पेपर आहे, सपोज ही तुमची आन्सरशीट आहे. ओके, इथे तुम्हाला लिहायचं आहे प्रथम विभाग सुगम संस्कृत. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी इथे एक छोटासा बॉक्स असेल, इथे तुम्हाला प्रश्न पहिला लिहायचा आहे, त्याच्यानंतर खाली लिहायचा आहे अ, आणि त्या अमधला कितवा आहे आता हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा किंवा पाचवा पण तुम्ही लिहिणार असाल तर पाचवा पण. मग अमधलं पहिलं जे काय असेल ते, दुसरं जे काय असेल ते, तिसरं जे काय असेल ते, असं तुम्ही प्लीज एकाखाली एक लिहा. एकाखाली एक लिहिलं तर तुम्हाला एक्झामिनरला मार्क्स द्यायला इझी पडेल. ओके, मग एक्झामिनर तुम्हाला हे झालं की ते एक मार्क, हे झालं की ते एक मार्क, असं या ठिकाणी पटकन मार्क्स देऊ शकतात. एका बाजूला एक नका लिहू शकतो. ओके, सो कंपोजिटवरती मी नंतर येईनच, आधी आपण हे पेपर बघूया. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे संख्या हा अक्षरही अथवा अंकही लिखत, तिघांपैकी पुन्हा तुम्हाला एक लिहायचा आहे. तुम्हाला जे कुठलं येत असेल अक्षराच्या अंकामध्ये किंवा अंकाच्या अक्षरामध्ये ते तुम्ही लिहू शकता, किंवा तिघांचं तिघं पण लिहू शकता. मम प्रिय भाषा प्रिया भाषा मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, प्लीज ते चेकआउट करा. मी सगळे निबंध कालपासून अपलोड करत होते आणि सगळे ऑलमोस्ट करून झालेले आहेत. ओके, सो आता या ठिकाणी सगळ्यात पहिली संख्या काय आहे, 63 किंवा 63, याला आपण संस्कृतमध्ये म्हणतो त्रिषष्टी ही. ओके, लिहून नाही दाखवत आहे मी, कारण तुम्हाला सगळं काही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे, तुम्हाला त्यातलेच क्वेश्चन्स विचारले जातात. सो त्रिषष्टी ही. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे चतुर्पंचाशत. चतुर्पंचाशत म्हणजे काय आहे, 54. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 81. 81 म्हणजे काय, 81 एकाशिती ही. ओके, सो हे सगळं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. अशा पद्धतीने हे तिघांपैकी तुम्हाला कुठलेही 2 सॉल्व्ह करायचं आहे, हे आहे 2 गुणांसाठी. सो 4 आणि 2 किती झाले, 6 झाले. हे सगळं खूप इझी आहे, तुम्ही 9वीलासुद्धा 1 ते 100 सगळ्या संख्या केलेल्या आहेत, सो तेच तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला समय आणि म्हणजे समय अक्षरामध्ये आणि अंकांमध्ये यांचं मेलन करायचं आहे. जेव्हा तुम्ही हा प्रश्न सोडवणार आहात तेव्हा तुम्हाला इथे अ पण लिहायचं आहे आणि ते उत्तरं लिहायचं आहे. ओके, उत्तराणी किंवा उत्तरम जे काय तुम्हाला हवं असेल ते. ओके, उत्तराणी लिहा, कारण खूप सारी उत्तरं आहेत, बहुवचन आहे, त्याच्यामुळे उत्तराणी. सो आता या ठिकाणी आहे सपाद त्रिवादनम. सपाद त्रिवादनम म्हणजे काय, 3:15.
आता या ठिकाणी 3:15 कुठे आहे, इथे आहे. सो तुम्हाला इथे लिहायचे सपाद त्रिवादनम आणि 3:15. ओके, सो असं तुम्ही या ठिकाणी पेपर सोडवणार आहात. संस्कृतचा पेपर वेळ खूप जास्त आहे, म्हणजे तुमचा पेपर पटकन होतो आणि 3 तास खूप जास्त असतात पेपरसाठी. सो त्याच्यामुळे तुम्हाला हा पेपर खूप सिस्टमॅटिकली प्रॉपरली सुटसुटीत रेषा वगैरे सगळं मारून सॉल्व करायचं आहे, कारण या पेपरमध्ये जास्त काही खूप भरभरून असं लिहायला नाही आहे. निबंध पण आपण 5 ओळी लिहितो, त्याच्यामुळे या पेपरला जास्त काही तुम्हाला लिहिण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला जे पण लिहिणार आहात ते एकदम प्रॉपर लिहा, एकदम व्यवस्थित लिहा. कुठेही तो शब्द चुकीचा होता का म्हणे, म्हणजे लाईक सांगितलेला आहे सपाद त्रिवादनम, तर त्रिवादनमचा मचा पाय मोडायचा आहे वगैरे, या सगळ्या बारीक बारीक गोष्टी पण तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट, पहिल्याचा आन्सर काय आहे, 3:15. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲडव्हर्टाइजमेंट. हा ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 25:00 म्हणजे 7:25. ओके, सो 7:25 कुठे आहे, या ठिकाणी आहे. ओके, तुम्हाला हवं असेल तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये आन्सर्स लिहू शकता. नेक्स्ट आहे दशोन एकादश वादनम म्हणजे काय, एकादश म्हणजे 11 वाजायला 10 मिनिट्स कमी आहेत, म्हणजे 10:50. सो याचा आन्सर आहे हे. असे तुम्हाला रेषा नाही ओढायचे आहेत, एका बाजूला एक लिहायचं, तसं मी या ठिकाणी लिहिते तसं. नेक्स्ट आहे सार्ध दशवादनम म्हणजे 10:30. ओके, सो 10:30 या ठिकाणी, असं तुम्हाला या ठिकाणी आन्सर्स लिहायचे आहेत. सो पहिला आपला जो प्रश्न आहे तो कम्प्लीट झालेला आहे. हे 2 गुणांसाठी आहे, हे 2 गुणांसाठी आणि हे 4 गुणांसाठी. आय होप की तुम्हाला हा प्रश्न पूर्णतः समजलेला आहे, याच्यामध्ये कुठलेही डाऊट्स नाही आहेत. असतील तर प्लीज आत्ता सांगा, जेणेकरून मी ते डाऊट सॉल्व करेन. एनी डाऊट्स, एनी क्वेश्चन्स? संयुक्तमध्ये सुद्धा हेच आहे. संयुक्तचा पेपर मी हवा तर तुम्हाला तुमच्यासाठी एक अपलोड करेन आफ्टर दिस लाईव्ह सेशन. ओके, आय होप की आवाज क्लिअर आहे, स्क्रीन क्लिअर दिसते. ओके, थँक्यू अनुश्री, प्लीज रिप्लाय देत जा यार, मला कसं करणार, तुम्हाला कळते की नाही ते? नाही ना, डाऊट्स नाही आहेत ना. ओके, थँक्यू. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता आपण पाहतो द्वितीय विभाग. हा गद्यम आहे आणि हे सगळे पॅसेजेस टेक्स्चुअल आहे, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हे पॅसेज आहेत. ओके, सो त्यातलेच पॅसेज या ठिकाणी घेतलेले असतात. आय होप की तुम्ही चॅप्टर, तुम्हाला हा माहिती आहे कुठला चॅप्टर आहे, कोणी नाव सांगेल का मला चॅप्टरचं, जस्ट टू व्हेरीफाय की तुम्हाला चॅप्टर माहिती आहे का, कुठला चॅप्टर आहे हा, किंवा कुठल्या चॅप्टरमधला हा पॅसेज आहे. एकस्मिन दिने शंकर स्नानार्थ पूर्णा नदीम गत, येस राईट, आधी शंकराचार्य हा या चॅप्टरमधला हा पॅसेज आहे. ओके, सो मे बी प्रॉब्लेम असा झाला आहे की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणं आणि लाईव्हमध्ये तुमचे क्वेश्चन्स विचारणं याच्यामध्ये थोडासा टाईम गॅप आहे, त्याच्यामुळे क्वेश्चन एक फक्त, हा क्वेश्चन नंबर 1 पहिल्या पानावरती लिहिलं की दुसऱ्या पानावरती हे स्टार्ट करायचं, तिथूनच खालून नाही स्टार्ट करायचं. ओके, हॅलो समृद्धी. सो आता हा जो प्रश्न दुसरा अ आहे, पॅसेज आय होप की तुम्हाला माहिती आहे किंवा तुम्ही रीड केला असावा. सो आता मी पॅसेज नाही रीड करते, येस राईट, आदि शंकराचार्य. ओके, सो जेव्हा तुम्ही हा क्वेश्चन लिहिणार आहात, एकतर टॉपला तुम्हाला लिहायचा आहे द्वितीय विभाग हा गद्य आणि 20 गुणांचा हा विभाग आहे. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही पेपर सॉल्व करणार आहात, हा तुमचा पेपर आहे, इथे तुम्हाला टॉपला लिहायचा आहे की हा कुठला विभाग आहे, जे असेल ते. नेक्स्ट आहे क्वेश्चन 2 प्रश्न दुसरा, त्याच्याखाली हा अ ब कड जो काही असेल ते पण क्लिअरली लिहायचा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 अ लिहायचा आहे, त्याच्या बाजूला त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा संस्कृत पेपर लिहिणार तेव्हा या ठिकाणी लाईन्स ड्रॉ करा हा, जेणेकरून तुम्हाला प्रश्न व्यवस्थित लिहिता येतील. आय होप मी जे काही ड्रॉ करते तुम्हाला कळतं किंवा मी थोडंसं मुलं ड्रॉ करते. एक मिनिट. सो लेट शंकर खूप मोठ्याने ओरडायला लागले का. सो तुम्हाला हे सांगायचं आहे याचा करेक्ट आन्सर काय आहे. ज्यांना आन्सर माहिती असेल त्यांनी प्लीज खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, तोपर्यंत मी हे सगळं एडिट करते. क्लिअर दिसत नाही आहे हो का, लेट मी चेक करते एकदा का दिसत नाही आहे क्लिअर, मला क्लिअरली पाहायला मिळते, थोडंसं रिफ्रेश वगैरे करून पहा. ओके, नेक्स्ट आता नेक्स्ट या ठिकाणी, हा कोणी आन्सर सांगितलेला आहे का, नसेल तर मी सांगते. याचा आन्सर आहे नग्रह तस्य पादम अगृहणात, म्हणजे मगरीने त्यांचा पाय पकडला होता किंवा पाय धरला होता, सो त्याच्यामुळे ते ओरडले. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कहकम वदती, जेव्हा तुम्ही कहकम वदती हा प्रश्न लिहिणार आहात तेव्हा तुम्हाला ही ओळ लिहायची आहे जशी आहे तशी, आणि मग तुम्ही पुढे लिहिणार आहात की कहकम वदती वगैरे. ओके, सो आता दिसते ना, थँक्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आता या ठिकाणी आहे यथा तुभ्यम रोचते तथैव भवतु, म्हणजे जसं तुला हवं असेल त्याप्रमाणे होऊ दे, असं कोण म्हणायला आहे,
ज्याला आन्सर माहिती असेल त्याने आन्सर द्या, पण मी आन्सर पटपट पुढचं सांगते कारण मला पूर्ण पेपर कम्प्लीट करायचा आहे आणि 3 तास नाही घेणार आहे मी तुमचे. सो दॅट्स वाय हे म्हणाले, हे वाक्य कोणी म्हणाले होतं तर त्याच्या आईने, शंकरच्या आईने शंकरला सांगितलेलं होतं. मग तुम्ही जेव्हा याचा आन्सर लिहिणार आहात, तुम्हाला आधी हे लिहायचे आहे, जे काय म्हटलं असेल ते लिहायचं आहे आणि मग खाली हवं ते तुम्ही असं ॲरो करा किंवा डॅश करा, वॉट एवर जे पाहिजे ते करा. आणि इति माता किंवा शंकरस्य माता शंकरम वदति. ओके, सो माझा अक्षर थोडंसं बिघडलं आहे कारण मला लिहिता येत नाही स्क्रीनवरती, बट आय होप तुम्हाला कळलं आहे मला काय म्हणायचं आहे ते. हां, अवदत किंवा वदती तुम्ही काही लिहू शकता, अवदत लिहा किंवा वदती लिहा. ओके ठीक आहे, नेक्स्ट. माताला तुम्ही समानते शब्द कुठलाही लिहू शकता, चालेल, आर्यांबा पण चालेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वाक्य पुनर्लिखित वा सत्यम सत्यम अथवा असत्यम इथे लिखत. आता यांनी सांगितलंय वाक्य पुनर्लिखित, तर वाक्य तुम्हाला पुन्हा लिहायचं आहे, नाही लिहिलं तर मार्क्स नाही जाणार, सॉरी मार्क्स जाणार, नाही लिहिलं तर मार्क्स नाही मिळणार. ओके, सो आता तुम्हाला हे वाक्य पुन्हा लिहायचं आहे. एकस्मिन दिने शंकर स्नानार्थम नर्मदा नदीम गत, खाली डॅश करायचं आहे आणि मग ते वाक्य असत्य आहे की सत्य आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. आता हे वाक्य चूक आहे की बरोबर आहे? एकस्मिन दिने शंकर स्नानार्थम नर्मदा नदीम गत नाही, कुठल्या नदीवरती केली होती ते पूर्णा नदीवरती. सो हे रॉंग सेंटेन्स आहे. मग तुम्हाला या ठिकाणी असत्यम असं स्पष्ट लिहायचं आहे आणि मग तुम्हाला हलंतच लिहायचं आहे, मसा पाय मोडायचा आहे, पुढे तुम्हाला दंडक द्यायचा आहे. ओके, नाही तुम्हाला सेंटेन्समध्ये लिहावं लागेल कहकमसाठी, कोणी कोणाला म्हणलं ते सेंटेन्समध्ये लिहायचं आहे. ओके, हे झालं असत्यम. आफ्टर दॅट हा प्रश्न तुमचा कम्प्लीट झालेला आहे. जेव्हा तुम्ही नेक्स्ट खाली लिहिणार आहात तेव्हा 2 अंक टाकायचा, शब्दज्ञानं नाही लिहिलं तरी पण चालेल, पण 2 आकडा कंपल्सरी टाकायचा आहे. जिथे तुम्ही 1 टाकला असेल एक्झॅक्टली त्याच्या खाली टाकायचं आहे. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे गद्यांशात 2 पूर्वकालवाचक धातूसाठी त्वांत अव्यय चित्वा लिखत. आता तुम्हाला हे त्यासाठी गद्यांश वाचावं लागेल आणि लिहावं लागेल. मी माझ्याकडे आन्सर थोडंसं लिहून ठेवलेलं आहे जे असे प्रश्न आहेत त्याचे, तर मी त्यात तुम्हाला आन्सर सांगते. बाकी तुम्ही या ठिकाणी शोधून लिहायचं आहे कारण मला पूर्ण हे वाचावं लागेल परत त्यासाठी. सो याचे आन्सर्स माझ्याकडे ऑलरेडी लिहिलेले आहेत, ते म्हणजे प्रतिश्रुत आणि दुसरं आन्सर आहे ते म्हणजे आगत्य. तुम्ही मात्र हवं असेल तर व्हिडिओ पॉज करा, पूर्ण ते वाचा पॅरेग्राफ आणि मग आन्सर्स घ्या. ओके, कारण माझ्याकडे मी ऑब्व्हियसली एवढा वेळ नाही घेऊ शकत तुमचा त्याच्यामुळे. नेक्स्ट आहे प्रश्न निर्माण कृत. प्रश्न निर्माण करताना हे ज्या विभक्तीमध्ये शब्द आहे, ज्याला अंडरलाईन केलं आहे, ते ज्या विभक्तीमध्ये आहे ती सेम विभक्ती तुम्हाला घ्यायची आहे, विभक्ती बदलायची नाही आहे. दुसरी गोष्ट, प्रश्न आहे म्हणजे शेवटी काय आला पाहिजे, क्वेश्चन मार्क आला पाहिजे, राईट. सो आता या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे ओके. सो आता या ठिकाणी तुम्हाला शब्द, तुम्ही जेव्हा प्रश्न तयार करणार आहात तेव्हा असं काही नाही की प्रश्नामध्ये जो पण प्रश्नार्थक असेल तो फर्स्ट आला पाहिजे, सेकंड आला पाहिजे, असं काही नाही. तुम्हाला इझी एक ट्रिक सांगते, ती म्हणजे अशी की प्रश्न या शब्दाच्या आधी जे काय आहे ते आणि नंतर जे काय आहे ते तसंच ठेवायचं आहे तुम्हाला. फक्त जेव्हा तुम्ही हा शब्द बदलणार आहात सेम विभक्ती ठेवायची आहे, विभक्ती बदलायची नाही आहे. इथे षष्टी आहे तर तुम्हाला या ठिकाणी कस्यच लिहावं लागेल. ओके, कसं लिहावं लागतं मला. ओके, सो या ठिकाणी ना शंकरम मातरम कस्य महत्त्वम अवबोधयत आणि क्वेश्चन मार्क. ओके, कसं लिहिल्यानंतर कस्याच्या खाली तुम्हाला पेन्सिलने किंवा पेनाने छोटीशी अंडरलाईन करायची आहे कारण तो शब्द त्या ठिकाणी तुम्ही एक उत्तराच्या स्वरूपात लिहिलेला आहे त्याच्यामुळे. ओके, सो हे झाल्याचा आन्सर. क ख प्रॉपरली लिहा कारण याच्यामध्ये खूप सारे उपप्रश्न आहेत आणि त्याच्यामध्ये अजिबात कन्फ्युजन होऊ देऊ नका, तुमचंही आणि एक्झामिनरचं सुद्धा. ओके, सो आय होप तुम्हाला इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आहे. आता हे तुम्हाला लकार लिहायचं आहे. हे तुम्हाला बघितलं वेळेला कळतं आहे की हा कसा आहे, पास्ट टेन्स आहे, आक्रोशात आहे. पास्ट टेन्स म्हणजेच संस्कृतमध्ये आपण त्याला काय म्हणतो, लंग लकार आणि पुढे दंडक. ओके, सो तुम्हाला याचा आन्सर लिहिताना जो शब्दाला ज्या शब्दाला अंडरलाईन केलंय ते तो अंडरलाईन केलेला शब्द लिहायचा आणि त्याच्या पुढे लिहायचं लंग लकार. ओके ठीक आहे, याच्यापर्यंत इथपर्यंत काही डाऊट्स? एनी डाऊट्स? माझं एक काम करायला का तुम्ही लोक, प्लीज शेअर करा ना व्हिडिओ. ओके, सो लेट अस स्टार्ट नेक्स्ट. नेक्स्ट आहे पृथक्करणम. पृथक्करणम म्हणजे काय, तुम्हाला हे क्रमाने आयोजित करायचं आहे, आय मीन क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने लिहायचं आहे. सो क्रमेने योजयत. पहिला आहे संन्यासार्थम अनुमती याचना, म्हणजे संन्यासासाठी अनुमती विचारली गेली होती ते. नेक्स्ट आहे नकरेनं पादग्रहणम, मगरीने पाय पकडला. नेक्स्ट आहे मात्रा अनुमती प्रदानम, आईने अनुमती दिली.
आणि फोर्थ आहे ते म्हणजे शंकरस्य आक्रोश, शंकर ओरडू लागले. ओके, आता तुम्हाला हे क्रमाने लावायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय केलं होतं, ते नदीवरती गेले होते, मग मगरीने त्यांचा पाय पकडला. ओके, सो पहिलं होतं नकरेनं पादग्रहणम. नेक्स्ट आहे मग ते ओरडले. ओके, सो सेकंड काय येणार आहे, शंकरस्य आक्रोश. त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं की त्यांनी संन्यास घेण्यासाठी त्यांच्या आईकडे अनुमती मागितली. सो संन्यासार्थम अनुमती याचना, आणि मग त्यांच्या आईने त्यांना अनुमती दिली. ओके, सो फोर्थ. आता सो असा एक क्रम तुम्ही रफली तुमच्या आन्सर पेपरवरती लिहू शकता की पहिलं थर्ड येणार आहे, तिसरं चौथं येणार आहे, दुसरं पहिलं येणार आहे, असं. क्वेश्चन पेपरची तुम्हाला काही लिहायला परवानगी नसते. ओके, हो लकार पिकार सगळं पुस्तकामधलंच येतं. ओके, सो करेक्ट आन्सर आहे सेकंड जे आहे तर ते पहिल्यांदा येईल. येस राईट, अनुश्रीने बरोबर दिलेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही जेव्हा याचे आन्सर्स लिहिणार आहात, तुम्हाला वरती क्वेश्चन नंबर 3 आहे तर ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला हे क्रमाने लिहायचं आहे. क्रमाने लिहिताना जो तुमचा क्रमांक आहे, लाईक नकरेनं पहिला आहे तर पहिलं नकरेनं पादग्रहणं, मग दुसरा चौथा नंबर लिहायचा नाही, दुसराच लिहायचं, दुसरा लिहून लिहायचं शंकर आक्रोशय, मग तिसरं जे काय असेल ते तिसरं, मग चौथं जे काय असेल ते चौथं. ओके, क्रम आताच मी सांगितलं की हा दुसरा क्रम आहे तर दुसरं नाही लिहायचं, पहिलं लिहायचं आणि मग लिहायचं नकरेनं पादग्रहणम, चौथं नाही लिहायचं, दुसरं लिहायचं आणि लिहायचं शंकरस्य आक्रोश आहे, मग तिसरं जे काय या दोघांपैकी असेल ते लिहायचं, आणि मग चौथं हे यांचे क्रम नाही लिहायचे, आपले क्रम लिहायचे. ओके 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 ओके, नेक्स्ट. सो अशा पद्धतीने आपण पहिला एक गद्य पाहिलेला आहे. आय होप तुम्हाला याच्यामध्ये कुठलेही डाऊट्स नाही आहेत आणि सगळे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे, चलो. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन आहे, अस्ति एकम चंपक चंपकम नाम अरण्यम. एनीबडी कॅन गेस की हा पॅसेज कुठल्या चॅप्टरमधला आहे? तुम्हाला चॅप्टरचे चॅप्टरचं नाव पण माहिती असलं पाहिजे, कारण इथे खाली विचारतात, इथे विचारलं की नाही माहिती नाही. हां, एष गद्यांश कस्मात पाठात उद्धृत, यासाठी तुम्हाला चॅप्टरचं नाव माहिती पाहिजे, त्याच्यामुळे तुम्हाला चॅप्टरचं नाव विचारते. ओके, समज रे हो बाळांनो, कसं आहे ना, तुम्ही रिप्लाय केल्याशिवाय मला काहीच कळणार नाही आहे. ओके, मॅथ्स आपण नंतर बघूया, सध्या आपण संस्कृतवरती कॉन्सन्ट्रेट करूया. सो कोणी मला नाव सांगेल की मी लावून लिहू इथे. सो नाव आहे व्यसने मित्र परीक्षा. येस राईट, प्रसाद करेक्ट आन्सर आहे, व्यसने मित्र परीक्षा. ओके, सो आता तुम्ही जेव्हा हे लिहिणार आहात, हा आ प्रश्न आहे दुसऱ्यामधला आ. जर तुम्हाला हा प्रश्न लिहून खूप सारी जागा शिल्लक आहे, पूर्ण अर्ध पान शिल्लक आहे, तरच तुम्हाला आ त्या पानावरती स्टार्ट करायचं आहे, नाहीतर नेक्स्ट पेज घ्यायचा. ओके, सप्लिमेंट नाही पुरली तर घ्यायची मागून, पैसे भरले त्यात तुम्ही, मग सप्लिमेंट घ्यायची लागली तर. हा उगस पानं सोडून घेऊ नका. ओके, सो क्वेश्चन नंबर 2 आ, जर या प्रश्नानंतर खूप सारी जागा शिल्लक असेल तरच खाली आ स्टार्ट करायचं, नाहीतर नाही नवीन पेज घ्यायचं. ओके, येस राईट, व्यसने मित्र परीक्षा करेक्ट आहे. सो आय होप तुम्हाला हा पॅसेज माहिती आहे, चॅप्टर माहिती आहे, चॅप्टरचा सारांश माहिती आहे. हा ज्यांना संस्कृत नाही आहे त्यांनी मी नेक्स्ट संस्कृत नंतर बाकीच्या विषयांचे व्हिडिओज अपलोड करेन. ओके, सो आता याच्यामधलं पहिलं आहे अवबोधनम. सेम प्रश्न असणार आहेत वरती, ज्याप्रमाणे आपण केलं अवबोधनम, मग शब्द ज्ञान, मग पृथक्करणम, सेम एक पॅटर्न फॉलो केलं जाणार आहे. सो लेट सी, आता पहिलं आहे या ठिकाणी उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. पहिलं त्याच्यामध्ये आहे शृगालह मृगेन सह सख्यम इच्छिती येतं. शृगालला मृगासोबत फ्रेंडशिप मैत्री करायची होती का, कशासाठी करायची होती, किंवा त्याची इच्छा काय होती. ओके, सो तुम्हाला याचं करेक्ट आन्सर शोधून लिहायचं आहे. का करायची होती, कारण शृगालला मृगाला खायचं होतं. ओके, सो बेसिकली आता इथे येस, सो याचा आन्सर येणार आहे फर्स्ट, शृगालह मृग मांसम खादितुम इच्छती. सो फर्स्ट आहे याचं करेक्ट आन्सर. आता ख इकडे आहे. ओके, ख इथे आहे, ख इथे आहे, ख काय आहे, पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत. अरण्ये कौ निवसत स्म, कौ म्हणजे काय, द्विवचन आहे. सो तुम्हाला याचे दोन लोकांचं नावं या ठिकाणी लिहायची आहेत. ओके, सो आता या ठिकाणी कोणकोण अरण्यामध्ये राहत होतं, एक तर पहिलं हरिण म्हणजे मृग, आणि दुसरं म्हणजे आपला कावळा म्हणजे एकाक्ष. सो तुम्ही जेव्हा आन्सर लिहिणार आहात, पूर्ण वाक्यात लिहायचं आहे अरण्ये कौच्या ऐवजी या ठिकाणी येणार मृग. कौ हे काय, पुरुष पुरुषवाचक आहे. ओके, आणि त्यातले आता द्विवचन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते दोघांची नावं लिहायची आहेत. सो मृग एकाक्षो. ओके, सो मृग एकाक्षो च निवसत स्म, किंवा तुम्ही या ठिकाणी एकाक्षोच्या ऐवजी काकह पण घेऊ शकता इफ यू वॉन्ट, जर तुम्हाला नाव नसेल घ्यायचं तर. सो तुम्ही यापैकी कोणतंही लिहू शकता, किंवा मृग काको पण चालेल, येस चेतना हे पण चालेल. ओके, मृग एकाक्ष चालेल, मृग काकव चालेल, वॉट एव्हर, फक्त आन्सर्स बरोबर लिहा. किंवा एकाक्ष नाम काकह पण चालेल. ओके, एकाक्ष नाम काकह पण चालेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क ख ग. ओके, ग इथे आहे.
वाक्यम पुनर्लिखित व असत्यम सत्यम लिखत अकस्मात आगंतुना सह मैत्री युक्ता, हे राईट आहे की रॉंग आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. सो अकस्मात आगंतुना सह मैत्री युक्ता, अचानक येऊन त्याने फ्रेंडशिप केली असं काही झालं आहे का? तर नाही. सो या ठिकाणी होणार आहे, या ठिकाणी असत्यम. तुम्हाला पूर्ण सेंटेन्स लिहायचा आहे, कारण वाक्य पुनर्लिखित व सेंटेन्स नाही लिहिले तर मार्क्स तुम्हाला मिळणार नाहीत. सो प्लीज संस्कृतमध्ये हे सगळं लक्षात ठेवा, वाक्य लिहायचं आहे आणि मग खाली तुम्हाला लिहायचे सत्य किंवा असत्य. ज्यांचा काहीच अभ्यास नाही त्यांना इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, ज्यांचा काहीच अभ्यास झाला नाही त्यांनी ॲटलिस्ट हे विभाग तरी कम्प्लीट करा. हा 8 मार्कांचा विभाग, प्लस काल मी निबंध अपलोड केले आहे ते 5 मार्काचं, असं केलं तरी तुम्ही आरामात पास होऊ शकता जर तुम्हाला फक्त पास व्हायचं असेल तर. ओके, सो एक काही सोपे सोपे प्रश्न तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता आणि पॅसेज पण खूप इझी आहे. जस्ट तुम्हाला इथे बघायचं की कोण कोण अरण्यामध्ये राहत होतं. सो संस्कृत एवढं काही अवघड नाही आहे, फक्त तुम्हाला प्रश्न वाचून प्रश्न समजून घेता आला पाहिजे. एवढं झालं की संस्कृत तुम्हाला इझिली येऊ शकतं. वर्षभर काहीच केलं नसेल तरी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला फक्त प्रथम विभाग सुगम संस्कृतम केलं किंवा, कारण तुम्हाला 20 मार्कामधले ऑलमोस्ट 18 मार्क तरी शाळेने दिले असतीलच अंतर्गत मूल्यमापनामध्ये आणि तुम्हाला 35 पासिंग आहे. ओके, सो तुम्हाला अजून कमीत कमी 20 मार्क फक्त पाहिजेत. त्यासाठी तुम्ही एकदा सुगम संस्कृतम करू शकता. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही निबंध वगैरे करू शकता आणि हे जे काही गद्यांश पद्यांशमधले आहेत ते फक्त तुम्हाला बघून तर उत्तरं लिहायची आहेत. वरची पॅरेग्राफ बघायचं आणि खाली उत्तरं लिहायचं आहे. सो तेच मी या ठिकाणी पासिंगसाठी तुम्हाला करायला सांगेन. ओके, ॲक्च्युली निबंध तुम्हाला 8 आहेत तर त्यापैकी कुठलेही 3 विचारले जाऊ शकतील. आता तुम्ही जर 4 केलेले आहेत ते विचारले जातील की नाही हे मी नाही सांगू शकत ना. सो ये त्याच्यामुळे तुम्हाला 8 नका करू. ॲक्च्युली 6 केले तरी पण बास आहे, कारण तुम्हाला त्यापैकी कुठलाही एकच लिहायचं आहे तिघांपैकी. त्याच्यामुळे ॲटलिस्ट 6 निबंध तरी करून जावा. ओके, अमरकोश पाठ करायची गरज नाही आहे. अमरकोशामधला सपोज तुम्हाला सांगितलं असेल मित्र, अमरकोशामध्ये जर मित्र शब्द असेल आणि मित्राचे खूप सारे समानार्थी शब्द आहेत अमरकोशामध्ये, तर त्यातला कुठलाही एक, सपोज सखा वगैरे असेल तर कुठलाही एकच लक्षात ठेवा, कारण तुम्हाला एकच फक्त शब्द समानार्थी किंवा अमरकोशामधला विचारला जातो. ओके, सो एवढा मोठा अमरकोश पाठ करायची गरज नाही आहे. नेक्स्ट आहे एष गद्यांश कस्मात पाठात उद्धृत. सो ह्याचं उत्तर लिहिताना तुम्हाला लिहायचं आहे एष गद्यांश कस्मातच्या ऐवजी तुम्हाला या ठिकाणी त्या पाठाचं नाव लिहायचं आहे आणि ते पाठाचं नाव झालं की पुढे पाठात उद्धृत. ओके, पूर्ण वाक्यात नावं लिहायचे आहेत, शॉर्टकटमध्ये अजिबात सोडवू नका. ओके, सो एष गद्यांश कस्मात पाठात पाठाचं नाव काय आहे, व्यसने मित्र परीक्षा. मला लिहिता येत नाही स्क्रीनवरती, बट समजून घ्या भावना, समजा यार. ओके, व्यसने मित्र परीक्षा ह्याला तुम्हाला टाकायचं असं छान कॉमामध्ये. इति पाठात उद्धृत, इति लिहा, कारण तुम्ही इति नाही लिहिले तुम्हाला याची पंचमी करावी लागेल, त्यापेक्षा इति लिहा, इति हा शब्द लिहा. ओके, सो बेस्ट आहे, याची पंचमी करण्यापेक्षा इति लिहा, इति पाठात उद्धृत, सिम्पल. असं काही इम्पॉर्टंट निबंध वगैरे नाही आहे, तुम्हाला ऑलरेडी बोर्डाने 8 निबंध दिलेले आहेत आणि त्यापैकीच कुठलेही 3 येणार आहेत. सो तुम्ही कुठलेही घेऊ शकता. ओके, कुठलेही 6 तरी करून ठेवा ॲटलिस्ट, मग बाकी तुम्ही त्यापैकी जे येईल ते लिहू शकता. ओके, जास्त इम्पॉर्टंट म्हणाल तर प्रसिद्ध स्थलम एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, पुस्तकं पण नाही आहे, कवी उत्सव हे जास्त इम्पॉर्टंट आहेत. वर्षभर काहीच अभ्यास केला नसेल तर काय करायचं हे मी ऑलरेडी 2 सांगून झालेलं आहे. प्लीज तुम्ही व्हिडिओ मागे घेऊन बघू शकता, कारण बाकीच्या मुलांचाही वेळ जातोय. सो नेक्स्ट आहे शब्दज्ञानम. शब्दज्ञानममध्ये आहे की 2 षष्ठी विभक्तीची पदे तुम्हाला इथून ओळखून लिहायची आहेत. षष्ठी म्हणजे काय, ज्याच्या शेवटी सी आहे आपली षष्ठी विभक्ती, आफ्टर दॅट मम. ओके, षष्ठीमध्ये काय येणार आहे, मृगस्य आणि मम. सो 2 शब्द आलेले आहेत, मृगस्य आणि मम. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे गद्यांशात विशेषण चित्वा लिखत. सो कोणीतरी मला व्हिडिओ स्टार्ट झाल्यापासून विशेषण विशेषण सांगत होतं कसं ओळखायचं ते. सो मी या ठिकाणी सांगते, जर ते असतील तर त्यांनी प्लीज लक्ष देऊन पहा. सो आता या ठिकाणी तुम्हाला विशेषण निवडायचं आहे. आता इथे आहे भ्रमण. ओके, भ्रमण म्हणजे फिरणे. सो तुम्हाला इथे ओळखायचं आहे की आधी भ्रमण शब्द कुठे आहे ते शोधायचं आहे आणि भ्रमणच्या आसपास कुठे आहे भ्रमण, 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 भ्रमण. ओके, सो आता भ्रमणच्या आसपास जो काही शब्द असेल ते असणार आहे त्याचं विशेषण. आता ते मला दिसत नाही पटकन, कारण मी हा निबंध आय मीन हे पॅरेग्राफ नाही वाचले, बट तुम्ही वाचलं असेल तुम्हाला माहिती असेल. सो या ठिकाणी भ्रमणच्या आसपास जो कुठला शब्द असेल तो तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि ते येणार आहे तुमचं विशेषण. दुसरं आहे ते म्हणजे अस्तगते. अस्तगते म्हणजे कोण आहे, सूर्य अस्ताला जातो. सो या ठिकाणी कुठे आहे, सूरज कुठेतरी असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे, सूरज. हां, सवितरी अस्तगते. ओके, सो याचा आन्सर येणार आहे सवितरी. ओके, याचा आन्सर काय लिहायचं, सवितरी. सो तुम्हाला तो शब्द ओळखायचा आहे जो काय इथे दिला येतो आणि त्याच्या आसपास जो शब्द असेल तो त्याचा आन्सर येणार आहे. सो याच पद्धतीने आपण विशेषण निवडतो. ओके, सो या ठिकाणी येणार आहे सवितरी आणि मग पुढे येणार आहे अस्तगते. ओके, नेक्स्ट पूर्वपदम लिखत. पूर्वपदामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, समासामध्ये आपण ऑलरेडी हे पाहिलेलं आहे, तालिका पुरेयात पुढे पुढे येणार आहे तेव्हा आपण बघूया.
फर्स्ट लाइन लास्ट वर्ड आणि थँक्यू थँक्यू कोण तू जे लिट्सू वॉट एवर नाव नाही प्रोनाऊन्स करता येते मला. हां बट या ठिकाणी तुम्हाला आन्सर मिळेल भ्रमांचं. भ्रमांचं आन्सर काय आहे? चित्रांगह. ओके सो चित्रांगह भ्रमण चित्रांगह भ्रमण. ओके सो इथे लिहायचं आहे चित्रांगह आणि मग भ्रमण पुढे ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे. हे लिहिताना तुम्हाला चित्रांगहच्या खाली अंडरलाईन करायचं आहे. राईट आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पूर्वपदम लिहायचं आहे का अयम दिले ऑलरेडी मग आता या ठिकाणी काय येणार आहे को को अयम. नेक्स्ट आहे भवनपी. भवनपीचं या ठिकाणी काय होणार आहे भवान आणि न न हलंत न घ्यायचं आहे भवान प्लस अपी. सिम्पल झालं संपला विषय. नेक्स्ट माध्यम भाषेय मनाने लिहिलं तर चालतं का? हो मनाने लिहायचं आहे बट त्या चॅप्टरला अनुसरून असलं पाहिजे. ओके ओके आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ज्याला रेखाचित्र पुरयत. आता या ठिकाणी आहे नामानी मग काकचं काय नाव आहे ते लिहायचं आहे. काय नाव होतं एकाक्ष एकाक्ष. नेक्स्ट आहे मृग. मृगाचं काय नाव होतं ते कलरफुल रंगीबिरंगी चित्रांगज चित्रांगह. ओके सो या ठिकाणी चित्रांगह मृग. शृगालाचं नाव होतं क्षुद्रबुद्धी ही. सो या ठिकाणी क्षुद्रबुद्धी ही शृगाल. चंपकम नाम अरण्यम. या ठिकाणी येणार आहे चंपकम आणि अरण्यम. चंपकम मधला म हलंत येईल कारण पुढे काय आहे अ किंवा आ. सो अ किंवा आ असेल किंवा ई जे पण आपले पहिले स्वर आहेत ते जर पुढे आले असतील तर या ठिकाणी तुम्हाला म हलंत लिहायचं आहे. राईट आफ्टर दॅट नेक्स्ट आहे माध्यम भाषा या सरलार्थम लिखत. हे सरलार्थ तुम्हाला ठरलेले आहेत की आपलं जे संस्कृत नाट्य सबक आहे आणि जे नदी सुक्तम आहे त्यामधलंच येणार. सो प्लीज हे दोन नीट करून जावा कारण त्याच्यामधलंच तुम्हाला येणार आहे आणि दोघांमधलं पण एक लिहायचं आहे. ओके सो तुम्हाला जर नदी सुक्तम येत नसेल तर नदी सुक्तम स्किप करा पण मग तुम्हाला संस्कृत नाट्य सबकमध्ये तिन्ही पण करावे लागतील. सो बेस्ट आहे त्यापेक्षा नदी सुक्तमचा एकच करा आणि ते एकच लिहून या. जर तुम्हाला तुमचा अजून अभ्यास झाला नसेल तर नदी सुक्तमचाच फक्त तुम्ही माध्यम भाषा करा आणि त्याचाच आन्सर लिहून द्या. हे ठिकाणी इझी आहे. नदी सुक्तम आणि संस्कृत नाट्य सभाग कंपल्सरी येणार आहे. सो फक्त नदी सुक्तम करून जा हे हवा तर तुम्ही स्किप करू शकता. ओके सो हा ऑप्शन खूप चांगला आहे. फक्त नदी सुक्तमचंच माध्यम भाषा करून जा. ओके आय होप की तुम्हाला मी काय म्हटलं ते कळलं असावं. ओके आफ्टर दॅट नेक्स्ट आता तुम्हाला मी याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून नाही सांगत आहे कारण मी ऑलरेडी व्हिडिओज अपलोड केलेत. सो आय होप की तुम्हाला याचं आन्सर्स वगैरे माहिती आहेत. नसतील तर चेकआउट करा. दोघांचंही मी माध्यम भाषा अपलोड केलेलं आहे. सो तुम्ही तिकडे जाऊन पाहू शकता त्या व्हिडिओवरती जाऊन. कंपोजिट 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 थोड्या वेळाने मी घेईन कंपोजिटचा. ओके आता आपण संपूर्ण आधी करूया. नेक्स्ट आहे माध्यम भाषा उत्तरम लिखत. आता या ठिकाणी दोन क्वेश्चन्स आहेत. याच्यामध्ये पण ठरलेलं आहे क्वेश्चन्स कशामधून येतात. तुम्हाला जे टेक्स्टबुकच्या एक्सरसाइजमध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यामधूनच या ठिकाणी क्वेश्चन्स येतात. सो तेच तुम्ही नीट करून गेलात तरीही पुरेसं आहे. ओके सो लेट्स चेक. सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी आहे तुम्हाला आन्सर्स लिहायचे आहेत माध्यम भाषेमध्ये. ज्यांची इंग्लिश लँग्वेज आहे त्यांनी इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. ज्यांचं मराठी आहे त्यांनी मराठीमध्ये लिहायचं आहे. आता जे प्युअर इंग्लिश मिडियमला आहेत त्यांचं इंग्लिशमधून लिहायचं आहे. जे प्युअर मराठी मिडियम किंवा सेमी मिडियमला आहेत त्यांनी हे सगळं मराठीमधून लिहायचं आहे. ओके सो हे तुम्ही तुमच्या मनाने कसंही लिहू शकता. फक्त एक सिक्वेन्स फॉलो करा. सुरुवातीला थोडीशी दोन ओळींची प्रस्तावना मग मध्ये जे काही तो क्वेश्चन आहे तो आणि शेवटी कन्क्लुजन. ओके सो ह्या सगळ्याचे आन्सर्स ऑलमोस्टमधले आहे अशी उत्तरं लिहिली तरी पण चालतील. गाईड किंवा आय वुड सजेस्ट की तुम्ही टार्गेट किंवा मास्टर की फॉलो करा कारण त्यामध्ये तुम्हाला हे प्रस्तावना पण पाहायला मिळेल. ओके नेक्स्ट तृतीय विभाग पद्यम. मी थोडंसं पाणी पिते. आओ पाणी कुठे गेलं. ओके सो आता आहे पद्यम. पद्यम 18 गुणांचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर पद्यमध्ये काय काय येणार आहे. आय होप तुम्हाला हे सगळे श्लोक माहिती असतील. मी रीड वगैरे करत नाही. ओके आता पूर्ण वाक्यन उत्तरम लिखत. एरंडह कुत्र द्रुमायते. एरंडह कुठे उगवतं तर या ठिकाणी एरंडह निरस्त पादपे देश द्रुमयते. ओके निरस्त पादपे देश द्रुमयते आन्सर या ठिकाणी आहे. मी हे वाचत नाही आहे. तुम्ही वाचलं असेल किंवा तुम्हाला माहिती आहे असं मी अज्युम करते. संयुक्त घेणार आहे. थोडा वेळ द्या मला. हे माझं होऊ द्या. मी संयुक्त घेते. ओके सो विशेषण आणि विशेष लिहायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही जेव्हा आन्सर लिहिणार आहात तेव्हा ख लिहायचं आहे अ लिहायचं आहे किंवा विशेष लिहायचं आहे आणि विशेषण लिहायचं आहे आणि उत्तरं लिहायचे आहेत असे तुम्हाला क्रॉस मार्क्स नाही करायचे आहेत. ओके ओके सो आता या ठिकाणी पहिलं आहे कार्यसाधिका. कार्यसाधिका काय येणार आहे वस्तुनाम मतदंतीना संहती येणार आहे. ओके सो कार्यसाधिना संहती आणि अल्पनाम वस्तुनाम. जर तुम्हाला नाही आलं तर तुम्ही विभक्तीवरून सुद्धा घेऊ शकता. अल्पनाम वस्तुनाम कार्यसाधिका संहती ही. ओके सिम्पल प्रियंका बाळा मी ऑलरेडी सांगितलं आहे की नाही संयुक्त मी नंतर घेणार आहे. ओके सो नेक्स्ट येस संहती करत करेक्ट आहे अनुश्री.
आता नेक्स्ट आहे उत्तर पद लिहायचं. उत्तर म्हणजे काय? नेक्स्ट पद. पूर्व म्हणजे काय? पहिलं पद. आता इथे आहे अल्पनामपी. अल्पनाम आहे, तुम्हाला पुढे लिहायचं आहे अपी. ओके, अल्पनामपी. नेक्स्ट आहे एरंडोपी. एरंडह प्लस अपी, इथे पण काय येणार आहे? अपीच येणार आहे. ओके, हे लिहिताना तुम्हाला खाली अंडरलाईन करायचं आहे. अपी लिहिलं तर अपीच्या खाली अंडरलाईन, या अपीच्या खाली पण अंडरलाईन. लिहिताना आधी लिहायचं आहे अल्पनाम अपी, मग डॅश करायचं आहे अल्पनाम प्लस अपी, अपीच्या खाली अंडरलाईन. ओके, सो पेपर प्रॅक्टिस पेपर आहे हा. ओके, नेक्स्ट नेक्स्ट आहे दुसरं गद्यांशात पठित्वा जाल रेखाचित्र पुरेत. हे आहे तुमच्याकडे फेकलेलं जाळं, बताओ जटायू कोण था. जटायू, जटायूचे काही विशेषण आहे तिथे. कुठे गेला जटायू? येस, जटायू ते आहे. पहिले तर आहे पर्वतशृंग. अरे पेन कुछ तो हो गया है इस पेन को. हा आला, उडला उठला. पर्वतशृंग येणार आहे पहिलं, तुंड दुसरं. पर्वतशृंग पहिलं, तीक्ष्ण तुंड दुसरं. खगोत्तम म्हणजे सगळ्या पक्ष्यांमध्ये उत्तम, बेस्ट असा. आणि वनस्पती गत. सो हे चार विशेषणं तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. ओके, सो हे चारचे आन्सर्स आहेत. जेव्हा तुम्ही हे लिहिणार आहात तेव्हा हे तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. जटायू हो ते मध्ये गोल, त्याला चार पाय चार हात वगैरे, आणि मग ते होणार आहे. ओके, जटायूला नाही, ह्याला चार हात, असे चार 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 हात. ओके, आणि मग तुम्हाला पुढे लिहायचं आहे इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट तुम्ही जे करताय ना ते मी ऑलरेडी सांगून झालं आहे की तुम्ही काय अभ्यास केला पाहिजे लास्ट मोमेंटला. सो येस, आता नेक्स्ट आहे माध्यम भाषा उत्तरम लिखत. अगेन माध्यम भाषासाठी तुम्हाला जे कवितेच्या खाली असणारे प्रश्न आहेत एक्सरसाइज मिळेल का तेच येतात. ओके, आणि तुम्हाला तेच लिहायचे आहेत. सो याचे आन्सर्स तुम्ही चेकआउट करू शकता, मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. सो मी आता पुन्हा नाही सांगत आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट नेक्स्ट आहे प्रश्न. हां, नेक्स्ट आहे पदे पूर्णेचे लिखत. तुम्हाला आता हे शोधून लिहायचं आहे की भिक्षू हो क्वास्ती बलेरमसे बलेरमुखे पशुपती ही, ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. सो ते शोधा तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आणि मग लिहा, किंवा होप सो तुम्हाला पाठ असेलच आहे, असलंच पाहिजे, कारण तुम्हाला त्याशिवायच्यामध्ये फुल मार्क्स नाही मिळणार. सो तुम्हाला इधर हे करायचं आहे किंवा हे करायचं आहे हे मी आता बोलून नाही दाखवते, कारण माझं ऑनेस्टली मी पाठ केलं होतं माझ्या टेनच्या वेळेस, आता माझ्याच्या लक्षात नाही आहे. सो तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे समथिंग भिक्षू क्वास्ती बलेरमुखे असं काहीतरी होतं. सो ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. नेक्स्ट आहे इथे लिहायचं आहे विद्या आणि पशु. हा हे मला माहिती, विद्या नामनरस रूपमधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम विद्या भोगकरी यशसुख करी विद्या गुरुनाम गुरु विद्या बंधुजने विदेशी गमने विद्या परम देवतम विद्या राजसु पूजे त्यांना तुधनम विद्या विहीन पशु. ओके, हे मला हे आलं. सो हे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. फक्त एवढंच की जेव्हा तुम्ही लिहिणार आहात तेव्हा अनुस्वार विसर्ग दंडक वगैरे जे पण आहे ते प्रॉपर लिहायचं आहे एकदम. ओके, नेक्स्ट. सो तुम्हाला ऑप्शन्स आहे, एकतर क करा किंवा ख करा, एकतर ग करा किंवा घ करा, दोघांपैकी एक काय काय करा. ओके, नेक्स्ट. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे पण मला येतं, घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्यात रास बरोहनम येणे केल्या प्रकारीना प्रसिद्ध पुरुष भवेत. ओके, सो जे म्हणायचं मी तुम्हाला सांगितलं आहे, बाकी तुम्ही चेकआउट करा टेक्स्टबुकमध्ये आणि मग लिहा. नेक्स्ट आहे अन्वयम पुरेत. अरे तुम्हाला अन्वय जे आहेत ते ऑलरेडी टेक्स्टबुकमध्ये पाहायला मिळतील. कुठे गेला सुक्तीसुद्धा? युगमाला आणि सुक्तीसुद्धा केलेली आहे. बेस्ट, गुड. कुठे गेलं? अरे यार, हां याला म्हणतात अन्वय. आणि तुम्हाला हेच लिहायचं आहे बरं का अन्वयमध्ये? हे एकदम वाचून जा, पाठ करायची गरज नाही आहे. जर तुमचे श्लोक पाठ असतील तुम्ही हे आनंदात आरामात सुखात घेऊ शकता, कारण तुम्हाला जास्त कष्ट घ्यायची गरज नाही आहे. तुमचं फक्त श्लोक पाठ पाहिजे, मग तुम्ही ते सेंटेन्सेस फॉर्म करून अन्वयमध्ये लिहू शकता. आणि अन्वयचा बेस्ट पार्ट असा आहे की तुम्हाला पूर्ण अन्वय नाही लिहायचं आहे, फक्त तुम्हाला मधल्या मधल्या जागा भरायच्या आहेत. ओके, सो आता या ठिकाणी काय येईल? यदी नितीना यदी काय कुठे गेलं ते? हां हे बघा, इथे आहे, इथे तुम्हाला पाहायला मिळते पूर्ण अन्वय. आणि हेच तुम्हाला लिहायचं आहे. कुठे मध्ये मध्ये कुठेतरी ब्लँक्स होते, आय थिंक निंदंतूमध्ये ब्लँक होता इथे. हां, निंदंतू स्तुवंतू वा लक्ष्मी समाविशतू यथेष्टम गच्छतू वा मरणम अद्य एव अस्तु युगांतरे वा आणि धीरा हा न्यायात पतह. येस, मला येते. सो आता या ठिकाणी पहिल्यांदा काय येणार आहे? निंदंतू, मग येणार आहे लक्ष्मी, मग येणार आहे युगांतरे आणि मग येणार आहे न्यायात. ओके, सो हे आहे त्याचे आन्सर्स. तुम्हाला आन्सर्स लिहिताना हे पूर्ण वाक्यादी लिहायचं आहे, पूर्ण ओळी लिहायच्या आहेत. आणि मगच त्या ते झाल्यानंतर, ते पूर्ण झाल्यानंतर मग तुम्हाला जे शब्द तुम्ही लिहिणार आहात त्याच्याखाली तुम्हाला अंडरलाईन लिहायचं आहे. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे माध्यम भाषा सरलार्थम लिखत. हे ठरलेलं आहे कशामधलं येतं, सो तुम्हाला तेच पाठ करायचं आहे आणि तेच येणार आहे. ओके, मी ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे क्वेश्चन पेपरच्या व्हिडिओजमध्ये की माध्यम भाषा कशामधून येतं. सो युजली हे आपलं जे पुस्तकाचं ते काय काय ओळ आहे ती विसरले, मी नाव विसरले. लेट मी शो यू की माध्यम भाषा कशामधून येतं.
येस हां सो माध्यम भाषा जे आहे किंवा सरल अर्थ जे आहे तर ते मानवता धर्म हे एक आहे याच्यामधून येतं. आणि दुसरं म्हणजे आपलं जे ते पुस्तकाचं होतं ना पुढे गेलं वाचन प्रशंसा, येस वाचन प्रशंसा एक आणि मानवता धर्म एक या दोघांमधूनच फक्त सरळ अर्थ येतं कवितेसाठी. त्याच्यामुळे प्लीज हे लक्षात ठेवा मानवता धर्माचाच तुम्हाला फक्त सरळ अर्थ करायचा आहे आणि वाचन प्रशंसाचा अगदी कोणाचाही सरळ अर्थ करायचा नाही कारण हे फक्त दोघांचाच समानार्थी येतं. ओके सरळ अर्थ येतं. ओके आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सो इन दिस वे आपण हा विभाग संपवलेला आहे. आय होप सो याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स नाही आहेत का भैया. अभी इस मोमेंट पे जो भी डिस्ट्रैक्टेड हो गया है देख लो अपने अपने जो करना है कारण उधर पेपर है. तुम्हें जर आज डिस्ट्रैक्टेड होना अभ्यास करत नसाल तर आई कांट हेल्प यू. एक ऑप्शन है उधर पेपर दिए सो आज अरे यार आज फीलिंग आई पाजे अभ्यास कराए उधर पेपर है अपना हेमंत का ही डिस्ट्रैक्टेड होने सारा नहीं है. सो प्लीज डिस्ट्रैक्ट जाए तो रिटर्न बैक टू योर रूट या कारण तुम्हारा दहावी उदय शेवर से पर है पर तुम्हारा कभी संस्कृत अभ्यासा लगना नहीं. ओके अंटिल एंड अनलेस तुम्हें पुढ़े घेतला नहीं तोपर्यंत झालं का काही डाउट्स आहेत एनी गडबड नो गडबड लेट्स टू गडबड. ओके सो चतुर्थ विभाग लेखन कौशलम नऊ गुणांचा विभाग आहे. याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स आहेत खूप इझी असा हा क्वेश्चन आहे. आता बरेच जण मला या ठिकाणी विचारतात ट्रान्सलेशनचं काय तर मी सजेस्ट करेन की ट्रान्सलेशनपेक्षा तुम्ही या ठिकाणी काय करू शकता हे इझी आहे अन्वयाचं वाक्यामध्ये उपयोग करणं काय इझी आहे लेट मी शो यू काय इझी आहे. तुम्ही जर संस्कृतचं पुस्तक बघितलं खूप छान सुंदर असं पुस्तक आहे आणि याच्यामध्ये सगळ्या प्रॉब्लेम्सची सॉल्युशन ऑलरेडी दिलेले आहेत. प्रॉब्लेम असा आहे की माझं पुस्तक ओपन होत नाही पण याच्यामध्ये पाणी दिसत आहे नुसतं ब्लॅक ब्लॅक दिसतंय. सो लेट सी पुस्तक आय थिंक मी हे डाउनलोड करायला पाहिजे होतं ते न करता मी खूप मोठी चूक केली आहे बट इट्स ओके अभी क्या ही कर सकते नाही होत यार ओपन जोड व्हायला वेळ लागेल काय बरं एक काम आला 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 एक काम करायला कोणीतरी माझं मला सांगा जरा हे कुठल्या पेजवरती आहे धातूचं नाही तसं आधी मिळालं ओके मिळालं. सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर पहिलं आहे प्रति प्लस श्रु. सो तुम्हाला इथे जी काही वाक्य दिलेली आहेत किंवा जे काही तुम्हाला या ठिकाणी धातू दिलेले आहेत तेच तुम्हाला विचारले जातात ओके आणि तीच विभक्ती तुम्हाला या ठिकाणी वापरायची आहे. आता लेट सी प्रति प्लस श्रु कुठे आहे. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर प्रति प्लस श्रुला चतुर्थीची अपेक्षा असते. मग या ठिकाणी तुम्हाला जे इथे जे वाक्य दिलेले आहेत तीच आहे अशी पाठ करा आणि आहे अशी लिहा हीच वाक्य लिहिली तरी पण आरामात चालणार आहेत. सो हे वाक्य काय येणार आहे मग यमह नचिकेतसे वरत्रयम प्रतिश्रुणोती. हे वाक्य तुम्ही आहे असे लिहिलं तरी पण या ठिकाणी चालणार आहे. फक्त तुम्ही जेव्हा वाक्य लिहिणार आहात तेव्हा प्रतिश्रुणोतीच्या खाली अंडरलाईन करायचं आहे. सो हेच इम्पॉर्टंट आहे यातलीच वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत यातलेच धातू तुम्हाला येणार आहेत. सो हे ट्रान्सलेशनपेक्षा माझ्यामध्ये तरी बेटर आहे कारण ट्रान्सलेशनला कुठली वाक्य येतील हे तुम्हाला माहिती नाही यू नेवर नो. ओके तुम्हाला हे माहिती नसणार आहे की तुम्हाला कुठली वाक्य येतील पण या ठिकाणी कुठले शब्द येणार हे मात्र तुम्हाला ऑलरेडी आधीपासून माहिती आहे. सो हे बेस्ट आहे माझ्या मते. नेक्स्ट आहे स्नेह. सो स्नेह कुठे गेलं सातवी षष्टी सप्तमी हां सो स्नेहाला सप्तमीची अपेक्षा असते. सो या ठिकाणी येणार आहे माता पुत्रे स्नेहती स्नेहतीला खाली अंडरलाईन करायचं आहे. ओके सेम तुम्हाला हवं तर तुम्ही दुसरं पण वाक्य बनवू शकता नो प्रॉब्लेम. जे वाक्य तुम्हाला हवं असेल तुम्ही ते बनवू शकता पण मी आता लास्ट मोमेंटला प्रिपरेशनसाठी सांगते की हेच वाक्य पाठ करा. ओके हो आरामात पाठ होईल कारण इझी वाक्य तर माता पुत्र स्नेहती आई मुलावरती प्रेम करते किंवा आई मुलावरती स्नेह करते सिम्पल वाक्य आहे नो टेन्शन. ओके नेक्स्ट आता तुमच्याकडे ना अजून 5-6 तास तरी आहे. तुम्ही 11-12 वाजता जेव्हा पण झोपत असाल त्याच्यानुसार 5-6 तास आहेत. सकाळी लवकर उठणार असाल तर 5 वाजता सपोज उठला तुम्ही सकाळी 12 वाजता झोपून किंवा 6 वाजता उठला तरी तुमच्याकडे खूप सारा वेळ आहे. सो अजूनही तुम्ही करायचं म्हटलं तर खूप काही करू शकता संस्कृतमध्ये. ओके फक्त एवढंच की तुम्हाला लिहून प्रॅक्टिस करावी लागेल संस्कृतची कारण तुम्ही असंच सायन्ससारखं फक्त रट्टा मारून जाऊ शकत नाही. संस्कृतमध्ये लिखाणाला खूप महत्त्व आहे. बाकी तुम्ही इथून शोधून लिहालच ना रक्षाला ह्याचीच पंचमीची अपेक्षा असते. सो या ठिकाणी तुम्हाला रक्षती पाहायला मिळेल. ओके सो इन दिस वे तुम्ही हे करणार आहात. मी तुम्हाला सगळ्याचं शोधून नाही देत आहे. ओके फास्ट घेऊ चलो फास्ट चलो. संस्कृत अनुवाद करायचा आहे का संस्कृत अनुवाद करायचा आहे का एकदा हो की नाही एवढं सांगा. एक्सक्यूज मी मेरे साथ बात करू यार संस्कृत घ्यायचा अनुवाद घ्यायचा आहे का. इम्पॉर्टंट वर्ड्स असं काही नाही हे सगळं यापैकी कुठलेही येऊ शकतात. ओके हार्डली एकच पान आहे दोन पान आहेत हार्डली आरामात तुम्ही एक एक वाक्य फक्त तुम्हाला प्रत्येकाचं वाचून घ्यायचं आहे ठीक आहे.
झालं नको घ्यायला. ओके, प्रणवचं म्हणणंही नको, श्रद्धाचं म्हणणंही नको, प्रीतीचं म्हणणंही नको. ठीक आहे, नको. मेजॉरिटी ऑफ सगळे म्हणतात नको घ्यायला, सो मी नाही घेत आहे. ओके, नो 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 नो. ठीक आहे, सो आय होप की तुम्ही सगळे हाच प्रश्न अटेम्प्ट करणार आहात, हे नाही करणार आहात, त्याच्यामुळे मी नाही घेते. ओके, नाही लिखणेवाले. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट. आता तुम्हाला निबंध लिहायचा आहे. निबंध मी ऑलरेडी सगळे अपलोड केलेले आहेत. खगह अपलोड केलाय, उत्सव अपलोड केलाय, स्थलम हे लाईव्ह झाल्यानंतर मी अपलोड करेन. ओके, सो तुम्हाला या ठिकाणी तिघांपैकी कुठलाही एकच निबंध लिहायचा आहे, कुठलाही एक निबंध लिहायचा आहे. सो आय वुड सजेस्ट की तुम्ही निबंधच करा. चित्रवर्णन तुम्हाला हवं असेल तर करा, बट माझं असं म्हणणं आहे की निबंध करा. निबंध इझी आहे चित्रवर्णनपेक्षा. ओके, सो त्याच्यामुळे निबंध करा. चित्रवर्णन कोणी करणार आहे का की सगळे निबंध करणार आहात? एक्सक्यूज मी, प्लीज गिव्ह मी आन्सर. इम्पॉर्टंट निबंध. इम्पॉर्टंटमध्ये आलं तर खगह, कवीही किंवा उत्सव, हे तीन माझ्यामध्ये तर इम्पॉर्टंट आहेत, पण याच्या वेगळे पण येऊ शकतात कारण बोर्डाने ऑलरेडी तुम्हाला 8 दिलेले आहेत विषय, त्यापैकी कुठलेही येऊ शकतात. येस, कंपोजिटला निबंध नाही आहे. येस, अरे मला सांगा ना, चित्रवर्णन घ्यायचं आहे की नाही? नाही घ्यायचं आहे ना? सगळे निबंध लिहिणार आहात ना? गुड, बेस्ट. तरी पण कोणी चित्रवर्णन करणार असेल तर मी हवा तर ह्याचा फोटो तुम्हाला टेलिग्रामवरती अपलोड करेल. हॅलो सोनाली. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पंचम विभाग भाषा अभ्यास. आला तुमचा ग्रामर. ग्रामर 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 ग्रामर. ओके, पण इथे तुम्हाला ग्रामर करायची काहीच गरज नाही कारण ग्रामरचा प्रश्न ऑप्शनला आहे. सो प्लीज अजिबात टेन्शन घेऊ नका ग्रामरचं. ग्रामरचा प्रश्न ऑप्शनला आहे, काही करायची गरज नाही आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. पण ग्रामर सोडून जे मी सांगितले तेवढं सगळं करा, मग तुम्हाला आरामात आउट ऑफ मार्क्स मिळतील. ओके, सो लेट्स से नामतालिका 21 मध्ये लिमिटेड आहेत. काय लिमिटेड आहेत? ट्रान्सलेशनचे. असं नाही सांगू शकत की 21 मधून येईल का वगैरे, ते जस्ट फॉर प्रॅक्टिससाठी आहे. ओके, सो लेट अस सी. नामतालिका आहे पहिल्यांदा. जेव्हा तुम्ही तालिकाचे प्रश्न सॉल्व करणार आहात तेव्हा तुम्हाला पूर्णच्या पूर्ण तालिका ड्रॉ करायची आहे, जशी आहे तशी ड्रॉ करायची आहे, आणि मगच तुम्ही ते सोडवणार आहात. ओके, सो पहिल्यांदा आहे दिशी. सप्तमी विभक्ती आहे. दिशीचे दोन फॉर्म्स तुम्हाला लिहायचे आहेत, द्विवचन मधले आणि बहुवचन मधले. ज्याला येत असेल त्याने तुम्ही हवं ते लिहू शकता खाली. ओके, आणि तरी पण माझे आन्सर्स तुम्हाला ते लिहून देते, फक्त जरा असं लॅपटॉपला सेट करायचे. ओके, हां. सो आता या ठिकाणी आहे दिशी. दिशेमध्ये काय येणार आहे? दिशी दिशो हो दिक्षु. सो या ठिकाणी येणार आहे दिशी दिशो हो दिक्षुला पहिलीच वेळ आठ कदाचित दिक्षु. बरोबर लिहिलंय का? मी चेक करा. दिशी दिशो हो दिक्षु. सिली मिस्टेक नाही होत कदाचित संस्कृत संस्कृतमध्ये, पण फक्त एवढेच की दंडक द्यायचा आहे, विसर्ग अनुस्वार सगळं द्यायचं आहे. ओके, जे संयुक्त संस्कृतमध्ये नाही आहेत बेस्ट आहे, त्यांना जास्त एक्स्ट्रा काही करायची गरज नाही आहे. ओके, राईट, बरोबर आहे. ये मला इथे मिळाले मार्क्स. नेक्स्ट आहे वारी भीही आणि तृतीय आहे. ओके, बहुवचन दिलं आहे वारीचं. सो तुम्हाला पहिले दोन वचनं लिहायचे आहेत, वारीना वारीभ्याम वारी भीही. येस, वारीना वारीभ्याम वारी भीही. सो इथे लिहा. फक्त एवढंच की तुम्हाला वारीमध्ये ना वेलांटिकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. वारीभ्यामला पण पहिलीच आहे ना? फक्त जरा चेक करा माझं शुद्ध लेखन एवढं चांगलं नाही आहे. बरोबर आहे का? बघा, माझ्या मी तुम्ही लिहिते ते बरोबर आहे. बघा तरी पण ओके. नेक्स्ट नेक्स्ट आहे हनुमानचं घ्यायचं आहे. षष्टी हनुमताम. येस, राईट. बघा चेक करा. मी समस्याचा व्हिडिओ एक कम्प्लीट अपलोड केलेला आहे, एकदम डिटेल व्हिडिओ आहे तो, तो पण चेक करू शकता. वारिणा वारीभ्या वारीभी, हा राईट. ओके, सो नेक्स्ट. सो असं तुम्हाला टेबल फॉर्म करायचं आहे, टेबलमध्ये सगळं लिहायचं आहे, टेबल आहे असंच ड्रॉ करायचं आहे, आणि तुम्हाला यापैकी 6 कुठलेही 4 लिहायचे आहेत. सो तुम्हाला जरी हे दोन टेबल जरी येत असेल तरी पण बेस्ट आहे, हा नसेल येत तरी पण तुम्ही स्किप करू शकता. राईट, बरोबर आहे. ओके, नेक्स्ट आहे सर्वनाम तालिका. या सगळ्या तालिका तुम्हाला ऑलरेडी पाहायला मिळतील तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. 8वी 9वी 10वी या तिघांपैकी कुठल्याही टेक्स्टबुकमधले नाम सर्वनाम येऊ शकतात. सो तुम्ही प्लीज ते चेकआउट करा, कारण तसंही तुम्हाला ते 10वीला सर्वनामचा टेबल नाही आहे, कस्य वगैरे, हे सगळं 8वी 9वीला होतं. ओके, नेक्स्ट कस्य आहे चतुर्थी आहे. काभ्य कस्य काभ्य कस्य काभ्याम काभ्य
राइट आहे काय सात आहे ओके ठीक आहे. द्वितीय लिहायचे युष्मान त्वाम संयुक्त साठी पण करूया काहीतरी थांबा एक मिनिट त्वाम युष्मान भवान काय तयार करते युवाम युवाम त्वाम युवाम युष्मान ठीक आहे. नेक्स्ट आहे भवंत प्रथमा भवान भवंत भवंत सगळ्यात भारी असते प्रथमा भवान भवंत भवंत राईट. आफ्टर दॅट नेक्स्ट सो तुम्हाला टेबलसाठी ट्रिक वगैरे असं काहीच नाही आहे. एकच ट्रिक आहे ती म्हणजे अशी की तुम्हाला विभक्तीचे प्रत्यय पाठ असले पाहिजेत आणि त्या प्रत्ययानुसार मग तुम्ही फॉर्म करू शकता ओके. प्रत्यय पाठ असले पाहिजेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लकार लकार ठीक आहे. चला प्रथम पुरुष लिहायचा आहे नेष्यते 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 नेष्यन्ते नेष्यते नेष्यते नेष्यन्ते नेष्यन्ते मे बी ते हे नाही आहे मात्र नाही आहे नेष्यन्ते असेल चेक करा. जे संयुक्तवाले आहे त्यांचं पण मी लाईव्ह घेईन. हे संपलं की आय थिंक आता संपेल हे. आठवी नववीच्या पुस्तकांची PDF मी तुम्हाला हवा ते अपलोड करून देईन टेलिग्रामवर त्याच्यावरचे सगळे चार्ट्स आहेत ओके. सो विधिलिंग लकार बघायचा आहे पिबेतम पिबे पिबे पिबेतम पिबेत पिबेत अरे यार पिबेत बघा बरोबर आहे का. पुस्तकामध्ये बघायचं आहे PDF यार PDF अपलोड नाही केलं ना मी ओके PDF अपलोड करते मी ठीक आहे. नेक्स्ट लंगलकार बघायचं आहे आसमचं लंगलकार बघायचं आहे आसमचं आसम असतं आसम आसम आहे की ते आसम आहे आसमच आहे कदाचित बघा चेक करा आसम ओ पेन आसम आस्त आसम चेक कीजिए थँक्यू सो मच सुरेंद्र थँक्यू सो मच ओके. आता नेक्स्ट आहे धातुसाधित धातुसाधितचं ऑलरेडी एक टेबल आहे ते समथिंग 78 का काहीतरी पेजवरती आहे आठवत नाही आता मला बट 70 पेजवरती आहे कदाचित. चलो चेक करते हम लोग कुठे होते यार नाही 78 कोणाला पेज नंबर माहिती असेल तर प्लीज सांगा. ए बरोबर आहे पेज नंबर 78 लक्षात आहे माझ्या अजून ओके. सो आता या ठिकाणी तुम्हाला जे दिलं इथे तेच तुम्हाला घ्यायचं इथे जे तुम्हाला दिलेलं आहे तेच तुम्हाला इथे विचारलं जातं. सो तुम्हाला फक्त हा टेबल पाठ करायचा आहे आणि यापैकी हे जे तीन आहेत तीन कृत्य आहात तिन्ही पाठ करायची गरज नाही आहे. तिघांपैकी कुठलंही एक पाठ करा ओके. तिघांपैकी कुठलंही एक पाठ करायचं आहे तिन्हीच्या तिन्ही पाठ करायची गरज नाही आहे ओके. सो पहिलं काय येतं इथे वंद वंदित वंद वंदितवान ना मे बी वंदित वंदितवान वंद्य लेट्स चेक बरोबर आहे का कुठे गेलं वंद 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 कुठे हा वंद वंदित वंदितवान आणि येस सो राईट आहे ओके. वंदित वंदितवान आणि वंद्य वंद्य आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दृश्य किंवा पश्य दृष्ट दृष्टवान दृश्य ओके दृष्ट दृष्टवान दृश्य. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कथ कथमध्ये येणार आहे कथित कथित आहे की कथित आहे कथित आहे राईट कथित आहे कथितवान आणि नेक्स्ट आहे कथ्य ओके कथित कथितवान कथ्य. समानार्थी शब्द कुठले येणार जे तुम्हाला अभ्यासपत्रामध्ये आहेत किंवा जे चॅप्टरच्या खाली आहेत त्या ते येणार आहेत ओके. मला 10th संस्कृतमध्ये 99 होते आउट ऑफ 100. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे निर्दिष्टा कृतीही कुरुत निर्दिष्टा कृतीही कुरुत यासाठी मी ऑलरेडी एक सेपरेट व्हिडिओ अपलोड केला आहे संख्यावाचकासाठी त्यातलेच संख्यावाचक येणार आहेत लिहून घ्या त्यातलेच येणार आहेत सो प्लीज तो व्हिडिओ पहा ओके. संख्यावाचक तुम्हाला तसंही मी याच्यामध्ये पण दाखवते टेक्स्टबुकमध्ये कुठे आहे
अजून ज्यांना कोणाला करण्यामध्ये हे करायचं असेल वाच्य परिवर्तन वगैरे, त्यासाठी फक्त टेक्स्टबुकमध्ये केलं तरी पण चालेल, पण लास्ट मोमेंटला करणार असेल तर करू नका, जर तुम्ही आधीपासून करत असेल तर मात्र करा. सो हे आहेत सगळे संख्यावाचक. आणि या ठिकाणी जे काही एक्झाम्पल्स आहेत, कुठे गेले एक्झाम्पल्स, हा हे सगळेच एक्झाम्पल्स आहेत, यातलेच 3 तरी क्वेश्चन्स येणार, ओके, यातलेच 3 क्वेश्चन्स येणार, त्याच्यामुळे हेच नक्की करा, ओके. सो यातलेच 3 क्वेश्चन्स येणार, त्याच्यामुळे हे तरी पक्क करा, 3 च्या 3 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळतील, ओके. नेक्स्ट, हे कसं सॉल्व्ह करायचं, कसं लिहायचं, याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, सो मी आता पुन्हा त्याच्यामध्ये वेळ नाही वेस्ट टाईम नाही वेस्ट करणार, ओके. सो ते नक्की तुम्ही पहा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे समासानाम तालिकाम पुरेत, हा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी. आणि नेक्स्ट आहे समानार्थी विरुद्धार्थी, आणि मग खाली शेवटचा ग्रामरचा प्रश्न आहे. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर या चौघांपैकी तुम्हाला फक्त 3 सॉल्व्ह करायचे आहेत, तुम्ही पूर्णाच्या पूर्ण ग्रामर स्किप करू शकताय. सो प्लीज ग्रामर स्किप करा आणि त्याच्याऐवजी हे 3 प्रश्न नीट करा, ओके. ग्रामर एवढा मोठा ग्रामरचा विभाग करण्यापेक्षा या हे जे तीन प्रश्न आहेत हे नीट करा, ओके. कळलं मी काय सांगते ते? पूर्णाच्या पूर्ण ग्रामर करण्यापेक्षा आणि याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा, जास्त कष्ट घेण्यापेक्षा, तेवढेच कष्ट तुम्ही जर या ठिकाणी घेतले तर हे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळून देणारे प्रश्न आहेत. ग्रामरमध्ये तुम्ही कितीही केलं तरी काहीतरी चुकू शकतं. सो बेस्ट आहे तुम्ही हे 3 प्रश्न करा. आता याच्यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी कुठून करायचं, माझ्याकडे जर PDFs असतील तर मी अपलोड करेन टेलिग्रामवरती, पण त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, PDFची वाट बघण्यापेक्षा अभ्यासपत्रमध्ये जे काही समास आहेत तर तेवढेच करायचे, तेवढेच येतात, ते सगळे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत समासच्या, तो व्हिडिओ नक्की पहा. दुसरी गोष्ट म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्दांसाठी पण अभ्यासपत्रम आणि टेक्स्टबुकच्या खाली जे काही प्रश्न आहेत ते एक्सरसाइजमधले, त्यातलंच फक्त येते, तेव्हा तुम्हाला हेच करायचं आहे फक्त, ओके. तेवढंच फक्त करायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स मिळतात, ओके. सो मी या ठिकाणी मुद्दाम ग्रामर नाही घेत आहे, कारण ग्रामरची गरज नाही आहे. तुम्हाला जर करायचंच असेल तर तुम्ही फक्त निजंतम करू शकता, तवस्थानी भवानी योजयत, आणि दुसरं म्हणजे पूर्वकालवाचक काढून वगैरे लावून हे फक्त 3 करा, बाकीचे हे 2 करायची गरज नाही आहे. वाच्य परिवर्तनाला खूप प्रॅक्टिस लागते, वाच्य परिवर्तन लगेच येत नाही, ओके. सो त्याच्यामुळे तुम्हाला लास्ट मोमेंटला जर तुम्ही अजून कधीच ग्रामर नाही केले, प्लीज याला हात लावू नका, पहिले 3 प्रश्न ते व्यवस्थित करा, ओके. सो आता याचे आन्सर्स मी तुम्हाला तरी पण सांगून देते, तुम्हाला हवा असेल तुम्ही लिहू शकता. वेदा हा वर्तन्ते, संख्यावाचक घ्यायचा आहे, संख्यावाचकचे सगळे फॉर्म्स तुम्हाला इथे ऑलरेडी पाहायला मिळत आहेत, ओके. सो ह्याच फॉर्म्समधून येणार आहेत. सो इथे नाही चत्वारह ना, चत्वार. सो या ठिकाणी आन्सर येणार आहे चत्वारह वेदा हा वर्तन्ते, ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सप्ताहस्य डॅश संस्कृत वर्गे भवती. तुम्ही इथे पण बघू शकता, जे यातले आहेत सेंटेन्सेस तेच परीक्षेला विचारले जातात, यातले सगळे सेंटेन्सेस आहेत, यातलेच परीक्षेला विचारले जातात. सो प्लीज हेच सेंटेन्सेस करा, बाकी काही एक्स्ट्रा करायची गरज नाही आहे. हे बघा सप्ताहस्य सेम सेंटेन्स विचारले जातात, सो तुम्हाला एक्स्ट्रा काही करायची गरज नाही आहे, यातलेच सेंटेन्सेस विचारले जातात, ओके. सो सप्ताहस्य 3 वेळा ना, त्रिवारम, सप्ताहस्य त्रिवारम संस्कृत वर्ग भवती, ओके, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पौष मासह संवत्सरस्य 10 मासह. आता 10 तुम्हाला क्रमवाचक घ्यायचं आहे, क्रमवाचक 10 दशम येतं, सो या ठिकाणी आहे दशम मासह. नेक्स्ट आहे भोजने डॅश रसेशु मधुर रस मम प्रिय, म्हणजे भोजनाचे 6 रस आहेत, त्यापैकी मधुर रस माझा आवडता रस आहे. 6 तुम्हाला संख्यावाचक घ्यायचं आहे, संख्यावाचकमध्ये येणार आहे षटसू, चेक करा षटसूच आहे कदाचित, बघा एकदा तरी पण. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे भवने मम गृहम डॅश तले वर्तते, क्रमवाचक लिहायचंय सप्तमे तले, ओके, माझं घर 7 मजल्यावरती आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट, सो हा झाला तुमचा प्रश्न, फक्त 3 सोडवायचे होते, मी 3 बरोबर सोडवलेत, मला हा नाही आला, माहित नाही मला याचा आन्सर काय, मे बी षटसू असावं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे समासालाम तालिका पूर्ती करूत, या ठिकाणी पण तुम्हाला कुठलेही 3 सोडवायचे आहेत, ओके. आता इथे किती इझी आहे, चरण विकलह चरणाभ्याम विकल म्हणजे एक्स्ट्रा अनेक वचन असेल तर चरणाभ्याम, सो या ठिकाणी येणार आहे चरणाभ्याम विकलह, विकलह नाही येणार, चरणाभ्याम विकल येईल, ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आयतलोचना, आता जेव्हा असं कधी आपण विग्रह करणार आहोत तेव्हा हे काय असतं बहुव्रीही, ओके. सो येणार आहे बहुव्रीही, व्रीही सॉरी लिहून दाखवते मी मला काय म्हणायचं येते, बहुव्रीही. सो व्रीही शब्द बरोबर लिहा वला दुसरा वला दीर्घ वेलांटी आणि हला रस वेलांटी, ओके. हा मी लाईव्ह झाल्यानंतर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन कमेंट करून देईल, ओके. नेक्स्ट आहे विनयेन सह अव्यय भाव समास आहे, आणि तुम्हाला जे समस्त पदम ओळखायचं आहे सविनयम, ओके. नेक्स्ट आफ्टर दॅट नेक्स्ट आहे व्याघ्र भल्लुकव, 2 आहेत म्हणजे द्विवचनामध्ये आहे, तर व्याघ्रच्या भल्लुकहच्या इतरेचा द्वंद्व समास. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पुस्तक पठनम, पुस्तकस्य पठनम इथे कुठला फॉर्म आला आहे षष्टीचा, सो येणार आहे षष्टी तत्पुरुष समासह, ओके सिम्पल. आफ्टर दॅट नेक्स्ट
समास अभ्यासपत्र मधले येतात, टेक्स्टबुक मधलेच येतात आणि अभ्यासपत्र आणि एक्सरसाइज मधले. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट समानार्थी शब्द लिहायचा आहे. वृक्षाला काय समानार्थी येईल? तरुहू, तरुहू. ओके, नेक्स्ट आहे प्राचीन आहाचा अपोजिट. प्राचीन म्हणजे ओल्ड, एन्सियंट. सो नवीनला काय येईल? मॉडर्न किंवा अर्वाचीन आहा. नेक्स्ट आहे पुत्र, सुत, सुपुत्र. सुपुत्र नको, सुत, ठीक आहे. ओके, कारण सुपुत्र ह्याला याच्यापेक्षा सुत या ठिकाणी मॅच होईल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे निर्धन. निर्धन ज्याच्याकडे मनी पैसा नाही असं, सो या ठिकाणी काय येईल? धनिक. नेक्स्ट आहे अर्णव. अर्णव म्हणजे काय? समुद्र, सागर, ओशियन. सो या ठिकाणी येणार आहे समुद्र. बस संपलं, एवढंच. सिम्पल आहेत, इझी प्रश्न आहेत, जास्त काही अवघड नाही. सगळ्यांना माहिती अर्वाचीन म्हणजे सॉरी प्राचीन म्हणजे जुनं, त्याचं अपोजिट काय येईल? अर्वाचीन येईल. सिम्पल सिम्पल आहे हे. नेक्स्ट आहे हे मी नाही घेते कारण मोस्ट ऑफ दी स्टुडंट्स हे स्किप करणार आहेत, मला माहिती आहे. फक्त तीनच घेतले. हवं असेल तर मी याचे व्हिडिओज ऑलरेडी अपलोड केले, तुम्ही ते चेकआउट करू शकता ज्यांना पाहिजे असेल त्यांना. ओके, त्याची पण लिंक मी खाली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देईन. नेक्स्ट सगळ्यात इम्पॉर्टंट भाग, तो म्हणजे अपठितम. अपठितम 8 गुणांसाठी आहे. बऱ्याच जणांना अपठितममध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स होतात, सो त्यासाठी आपण हा विभाग बघतोय. अपठितममध्ये याचा अर्थ कळो न कळो काही फरक पडत नाही, आपल्याला आन्सर लिहिण्याचे मतलब आहे. ओके, सो लेट अस सी याचा आन्सर काय लिहिता येते, कसं लिहिता येतं. सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न रीड करा, हे रीड करायला जाऊ नका कारण आपल्याला हे येत नाही, याचा आपल्याला मीनिंग कळत नाही, आन्सर येत नाही, मग आपला कॉन्फिडन्स का खाली पडतो अक्षरशः. सो दॅट्स वाय बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा आधी प्रश्न रीड करा आणि मग त्या प्रश्नामधले सेम कुठे काय कुठे कुठे दिसतंय. आता या ठिकाणी हे कसे विवाह विवाहोत्सव असेल, कुठे दिसतोय विवाहोत्सव शब्द ओळखा, इथे दिसतोय. याच्या आजूबाजूला जे पण असेल ते सगळं लिहायचं. ओके, आता या ठिकाणी कसं आहे? कस्य. ओके, कस्य, कस्य म्हणजे काय? षष्टी. आता या ठिकाणी षष्टीचा शब्द कुठला आहे? सूर्यस्य. सो या ठिकाणी काय येणार आहे? सूर्यस्य विवाहोत्सव आसीत. संपला विषय, एवढंच करायचंय, जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये. ओके, आणि तुम्हाला जे पण अपठितमध्ये येईल ते खूप इझी असतं. ऑप्शन पण आहे त्या ठिकाणी, 6 पैकी 4 सोडवायचं आहे. ओके, सो इथे जे पण कारक परिचय करू नाही येते सोडून द्या. लिंग विधी लिंगकार ओळखायचे नाही आहेत, सोडून द्या. चारच ओळखायचे आहेत फक्त, म्हणजे चारच सॉल्व करायचं आहे फक्त. ओके, सो याच्यामध्ये पण तुम्हाला ग्रामर करायची गरज नाही, कारक नाही येत आहेत, काही गरज नाही करायची, सरळ सोडून द्यायचा प्रश्न. ओके, कारण तुम्हाला 6 पैकी फक्त 4 सोडवायचे आहेत, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट प्रातिपदिकम लिखत, म्हणजे याचा मूळ शब्द लिहायचा आहे. प्राणीनहचा मूळ काय आहे? प्राणीन. ओके, फक्त न हलंद लिहायचं आहे, प्राणीन. ओके, नेक्स्ट आहे अस्माकम. तुम्ही जर सगळे टेबल्स पाठ केले असतील तर तुम्हाला हे कळेल की हे काय आहे, अस्मद आहे. झाला, संपला विषय, एवढंच करायचं आहे. याला तुम्हाला हे रीड करायची पण गरज नाही या प्रश्नासाठी कारण याच्यामध्ये याचं उत्तर नाहीच आहे. ओके, नेक्स्ट नेक्स्ट आहे वाक्यम पुनर्लिखित व सत्यासत्य लिखत. हा, यासाठी तुम्हाला पॅरेग्राफमध्ये शोधावं लागेल हे. ओके, आणि संस्कृतच्या पेपरला जसं की मी म्हटलं, वेळ पुरतो आणि अक्षरशः उरतो. ओके, सो त्याच्यामुळे तुम्हाला हे रीड करायला खूप सारा वेळ असेल, त्याच्यामुळे टाइमपास करून पेपर पटपट लिहायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या प्रश्नांना खूप जास्त वेळ देता येईल, जे तुम्हाला पटकन जसं की पॅरेग्राफ हा वाचलं वाचलं लगेच समजेल असं नाही आहे. ओके, सो दॅट्स वाय तुम्हाला याला वेळ लागेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एकोपी चंद्र विश्वे अखिलान जलाशयान शोषितुम अलम. ओके, सो या ठिकाणी सेम कुठे आहे ते शोधा. ओके, सेम सेम शब्द आहेत. आता त्याच्या आसपास जे आहे त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करायचा. आता या ठिकाणी आहे अखिलान जलाशयान शोषितुम अलम, पण कोण? भानुहू. भानू म्हणजे काय? सूर्य. आणि यांनी काय सांगितलंय? चंद्र. म्हणजे कळलं की हे हे चुकीचं आहे. ओके, सो असंच ओळखायचं आहे तुम्हाला, भले त्याचा अर्थ नको का कळेना, नाही कळत आहे गद्याचा अर्थ नको कळू दे अर्थ, आपल्याला फक्त आन्सर मिळाल्याचे मतलब आहे. ओके, सो आता या ठिकाणी आहे चंद्र, इथे आहे भानू. भानू म्हणजे चंद्र का? नाही, भानू म्हणजे काय? सूर्य. म्हणजे हे काय? असत्य. सिम्पल, फक्त वाक्य परत लिहायचे आणि मग लिहायचे असत्य. ओके, तुम्हाला पॅसेजचा अर्थ नाही कळला नाही येते तरीही चालेल, तुम्हाला फक्त आन्सर आलं पाहिजे, ते कसं शोधायचं हे मी तुम्हाला सांगितलं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे माध्यम भाषा सरलार्थम लिखत. तेषां मध्ये एक बुद्धिमान मंडूक आसीत. त्यांच्यामध्ये एक बुद्धिमान मंडूक म्हणजे फ्रॉग, बेडूक, बेडूक, बेडूक होता. ओके, मराठीमध्ये असेल मराठीमध्ये, इंग्लिशवाले असाल तुम्ही, तर देअर वॉज अ क्लेवर फ्रॉग. ओके, संपलं, एवढंच लिहायचं आहे. हे पण तुम्हाला सरळार्थ नसेल तर हे सोडून मग तुम्हाला या दोघांपैकी एक प्रश्न करावा लागेल. ओके, नेक्स्ट आहे फक्त तेषां विभक्ती बरोबर लिहायच्या, त्यांच्यामध्ये. तेषां इज व्हॉट? सप्तमी. सो ते बरोबर लिहिता आलं पाहिजे तुम्हाला की विभक्ती कुठली आहे आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे. जे लोक ट्रान्सलेशन करणार असतील त्यांना ही इझी जाईल. नेक्स्ट आहे गद्यांशात विधिलिंग लकारस्य एक क्रियापदम चित्वा लिखत. आता या ठिकाणी तुम्हाला विधिलिंग लकार शोधायचं आहे. कुठे शोधा रे, तुम्हाला सापडते का? भगवान, अरे यार, भवेत, भवेत. हा, भवेत. ओके, भवेत आहे याचा आन्सर. सो करेक्ट आन्सर इज भवेत. लिहिताना लिहायचं आहे भवेत इति
कुठे गेलं, प्रश्न कुठे गेला, हा भवेत इति विधिलिंग लकार. ओके नेक्स्ट, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कारक परिचयम कुरुत. सो कारक परिचय कारक निवडायचं आहे तुम्हाला, हे याचं कारक काय आहे. सो आता या ठिकाणी कारक मध्ये कसं लिहिणार, कर्ता कोण आहे, कर्म कोण आहे ते लिहायचं आहे. कर्ता कोण आहे, सह. ओके सहचं कर्म काय येणार आहे, मंडूकः सेकंड फॉर्म त्याला आपण ऑब्जेक्ट आहे. सो या ठिकाणी येणार आहे कर्म मंडूकः, मंडूक. ओके कारण तुम्हाला हे लिहिताना द्वितीयमध्ये लिहायचं असतं. नेक्स्ट आहे अखिलांपण कर्म. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे उद्देश्य पण कर्मच येईल. ओके सो हे आहेत कर्ता, हे आहे कर्म, हे आहे कर्म, हे आहे कर्म. ओके सो हे सगळं जे पण पहिलं असेल ना, पहिलं आणि प्रथमेमध्ये जे काही असेल ते नेहमी कर्ता असणार आहे. ओके सो तुम्हाला बाकीचं नाही येलं तरी पण याचा कर्ता सोडून द्या, आन्सर मिळेल तुम्हाला, आय मीन मार्क्स मिळतील तुम्हाला. ओके बॅटरी लो, जरा मला ह्याला बॅटरी आय मीन चार्जिंगला लावू द्या, नाहीतरी मध्येच बंद पडेल आणि आपल्या लाईव्ह पण बंद पडेल. ओके सो हा प्रश्न आपला झालेला आहे, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहेत का गद्यमध्ये? एनी डाऊट्स इन गद्य? नो डाऊट्स. एक तास झालेला आहे आपला पेपर सोडून आपल्याला, आणि पेपर संपत आला आहे. सो तुम्ही असं जरी पेपर सोडला तरी तुमचा पेपर आरामात 2 तासामध्ये होतो, 3 तास तुम्हाला वेळ आहे. सो वेळेचा प्रश्न येत नाही संस्कृतचा युजवली. ओके नेक्स्ट आता आपण पद्यांशमध्ये जाऊया. पद्यांशमध्ये पण बऱ्याच जणांची हिस्तकारा असते की पद्यांश समजत नाही, नको समजूते, आपल्याला अर्थाशी काही करायचं नाही आहे. ओके सो तरी पण आपण रीड करूया. उमादेवी यस्य माता शंकरश्च तथा पिता. कोणाचं असणार आहे गणपती बाप्पाबद्दल? ओके उमादेवी म्हणजेच पार्वती त्याची आई आहे आणि शंकर त्याचे पिता आहेत. मूषको वाहनम यस्य समाम पातू गजानन, म्हणजेच काय, मूषक त्याचं वाहन आहे. ओके आणि गजानन त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो तुम्हाला आधीच येत नाही म्हणू नका, तुम्हाला इथून कळलंच ना की याचा अर्थ काय आहे. त्याची आई उमादेवी आहे, पिता शंकर आहेत, मूषक त्याचं वाहन आहे, असं तो गजानन आहे. सिम्पल झालं. ओके कारकमध्ये सांगितल्याप्रमाणे की पहिला जो कुठल्या प्रथम विभक्तीमध्ये असेल तो नेहमी कर्ता असणार आहे. ओके कर्ता जरी लिहिलं तरी पण चालणार आहे फक्त. आणि दुसरा सेकंड विभक्तीमध्ये जो कोणी असेल तो कर्म असणार आहे. ओके नेक्स्ट पूर्ण वाक्याने लिखत गजननाचे गजननाचे माता कोण, गजननाची आई कोण आहे, सगळ्यांना माहिती आहे उमादेवी किंवा पार्वती देवी, पण शक्यतो उमादेवीच लिहा जे इथे दिलेलं आहे तर ते. किती इझी आहे सगळं, त्यात पण तुम्हाला दोघांपैकी एकच लिहायचं आहे, एक तर तुम्ही याचा आन्सर लिहा किंवा याचा आन्सर लिहा. नेक्स्ट आहे मूषकः कस्य वाहनम, मूषकः गजाननस्य वाहनम. ओके कारक सांगितलं, पुन्हा सांगू, कारक मध्ये जे कोणी प्रथम विभक्तीमध्ये असेल ते असणार आहे कर्म. ओके आता या ठिकाणी प्रथम मध्ये कोण आहे, सह, हे असणार आहे, सॉरी जे कोणी प्रथम विभक्तीमध्ये असेल ते असणार आहे कर्ता. प्रथम मध्ये कोण आहे, सह, सह असणार आहे या ठिकाणी कर्ता. आता बाकीचं जे उरलेलं असणार आहे अखिलान असेल, उद्देश्य असेल, मंडूक असेल, हे सगळे कोण झाले, मग कर्म झाले. ओके सो आणि ज्यांना जर कारकमध्ये खूप प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही स्किप करू शकता कारक, कारण 6 पैकी फक्त तुम्हाला 4च लिहायचे आहेत, राईट. आणि बऱ्याचदा काय होतं, आता यांनी अंडरलाईन नाही केली आहे, बऱ्याचदा तुम्हाला अंडरलाईन करून देतात की कोणाचा कारक ओळखायचा आहे, आता इथे अंडरलाईन नसलं केल्यामुळे तुम्हाला सगळ्यांचा कारक ओळखावा लागेल, पण तुम्हाला असं नाही येत पेपरमध्ये, तुम्हाला अंडरलाईन करून येतं की याचा ओळखा, मग हे काय येणार आहे कर्म, सॉरी कर्ता, हे सगळं येणार आहे कर्ता. ओके नेक्स्ट अंडरलाईन करून येतं, स्वतःचं टेन्शन घेऊ नका, इथे नाही दिलं आहे बट तुम्हाला अंडरलाईन करून येतं. ओके आफ्टर दॅट नेक्स्ट शंकर हा जसं मला समानार्थी शब्द लिहायचा आहे, कुठला पण एखादा समानार्थी तुम्ही लिहू शकता, शिव हे लिहा. ओके ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कुठलाही तुम्ही लिहू शकता, तुम्हाला इथून ओळखून लिहायचं नाही आहे, तुमच्या मनाने लिहायचं आहे, फक्त एवढंच की संस्कृतमध्ये लिहायचं आहे. ओके हा निळकंठ पण चालेल, निळकंठ पण चालेल, हे असं 00 नाही आहे, हे प्रिंटिंग मिस्टेक आहे. अंडो 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 अंडो. ओके सो आता हे आहे, ह्याचं पण तुम्हाला मिनिंग नाही कळलं काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला फक्त उत्तरं लिहायची आहेत आणि याचं उत्तर असंच येतं की तुम्हाला हे सगळे शब्द याच्यामध्ये भरता येतील असं. ओके सो उद्यम साहसम धैर्यम बुद्धी ही शक्ती ही पराक्रम, इथे काय सांगितलंय, येते येते यत्र वर्तते तत्र देव सहाय कृत. आता ज्याच्याकडे जे आहे म्हणजे कोणाकडे काय असण्यावरती देवतेची देवतेची सहायता करतो, साहस असल्यावरती करणार आहे, धैर्य बुद्धी शक्ती उद्यम. ओके सो हे सगळे तुम्हाला शब्द या ठिकाणी लिहायचे, सगळे विशेषण लिहायचे आहेत, एवढंच 6 लिहायचे, 6 शब्द तुम्हाला या ठिकाणी मिळतात, उद्यम साहस धैर्य बुद्धी शक्ती पराक्रम. त्यांनी ऑलरेडी साहस आणि बुद्धी लिहून दिले, तुम्हाला फक्त उरलेले 4 लिहायचे. संपलं. प्रतिपदक म्हणजे जे मूळ शब्द आहे ते प्राणीनहचं प्राणी येणार आणि अस्माकमचं अस्मद येणार. ओके सिम्पल. नेक्स्ट कारक असंच लिहायचं आहे, तुम्हाला अंडरलाईन करून दिलं जाणार, सपोज की सहला अंडरलाईन केली तुम्हाला सह लिहायचं आहे आणि पुढे करता लिहायचं आहे. ओके हे झालं कारक. सो संस्कृत खूप इझी आहे जर तुम्ही अभ्यास केला तर, हार्डवर्क लागते संस्कृतला, स्मार्टवर्क शक्यतो नाही चालत. ओके सो ठीक आहे, चलो इंग्लिश आपण पूर्ण पेपर संपवलेला आहे,
6:07 एका तासामध्ये ऑलमोस्ट पेपर झालेला आहे. आई होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज व्हिडिओला लाईक करा, कारण माझा घसा खूप दुखतोय पण तरी मी अपलोड करत आहे, व्हिडिओ लाईव्ह करत आहे. सो आई होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. प्लीज लाईक करा, कारण लाईक्स खूप कमी आहेत, फक्त 24 लाईक्स आहेत यार, असं नाही करायचं, इट्स सो अनफेअर. आणि प्लीज सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर. ओके, सो प्लीज लाईक करा, लाईक करा, पटकन लाईक करा, आणि तर मी नेक्स्ट लाईव्ह घेणार नाही कधी, असं नसं करायचं, चिटिंग आहे. प्लीज प्लीज, ओके. सो थँक्यू सो मच. संस्कृत सॉरी संयुक्तम, अरे मला PDF वगैरे बनवावी लागेल संयुक्तमसाठी. आता वाजले 6, लेट्स सी 8 मी तुम्हाला संयुक्तचा व्हिडिओ अपलोड करून देईन, एकतर व्हिडिओ करेन किंवा एकतर लाईव्ह घेईन. ओके, हो पेपर इझी येईल, सगळ्यांना खूप छान मार्क्स मिळतील, सगळ्यांना पेपर खूप इझी जाईल, फक्त एवढेसे निबंध वगैरे सगळं व्यवस्थित पाठ करा. ओके, लाईक केलात नाही केलं अजून, इट्स सो अनफेअर. ओके, सो चलो, ओके बाय, सगळ्यांना पेपर खूप सोपा जावा, सगळ्यांना पेपर खूप मस्त जाईल, सगळेजण सगळं काही लिहिणार आहे. ओके, सो चलो बाय, थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. जे नवीन आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, आपले सबस्क्रायबर्स थोडे वाढू द्या. ओके, हो पेपर सगळ्यांना इझी जाईल मस्त. थँक्यू सो मच, थँक्यू थँक्यू सगळ्यांना, ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक. अच्छा, चलते हैं हम.